बापू मामा नाही आहेत आणि मामी बिला बिला मोहन सुचतोय काय मार्ग बापू मामा मी बघ मला फक्त तुला सुचलेला मार्ग ऐकायचा आहे सुचतोय काय मार्ग मला सुचलेला आहे तू बेलाशी लग्न करणं हा एकच मार्ग आहे अरुंधती खरं तर तूच हा मार्ग सुचवायला हवा होतास मोहनच्या हातून अशी काही चूक घडलेली नाहीये की ज्याचं प्रायश्चित्त प्रायश्चित्तामध्ये शिक्षेचा अंश असतो अरुंधती ही शिक्षा नाही शिक्षाच आहे खेडेगावातल्या एखाद्या अनाथ आणि त्यातून मुक्या मुली बरोबर संसार करायचा म्हणजे बेलाला बोलता येत नाही याचा फायदा घेऊन त्यानं मामा मला तिचा फायदा घ्यायचा नव्हता हो तुझं प्रेम आहे तिच्यावर मोहन फक्त प्रेमात केलेली गोष्ट फायद्या तोट्याच्या बाहेरची असते प्रेमाशी वाहणारी प्रत्येक गोष्ट ही नेहमीच एकाच्या फायद्याची आणि दुसऱ्याच्या तोट्याची असते हे पहा पोरीच्या आयुष्याचा नाश होईल अशी काही गोष्ट इथे घडलेली नाहीये घडली नाही पण घडली असती मी जर तिथे आलो नसतो तर क्षणिक मोह झाला चूक झाली ती इतकीच आहे गेली 2 वर्ष मी माझे सारे मोह सोडून तुमच्यावर या गावात कार्य करतोय हवं तर तुम्ही माझ्या विद्यार्थिनींना विचारा हे बघ मोहन मला कुणालाही काहीही विचारायची गरज पडत नाही तुला ठाऊक आहे आणि शाळेत तुझ्या हातून असं घडलं असतं ना तर त्या क्षणी हकलून दिलं असतं मी तुला पण माझ्यामुळे बेलावर कुठलंही संकट आलेलं नाहीये बापू मामा हे पहा तुम्ही डॉक्टर आहात पाहिजे तर बेलाची तपासणी करून आणि माझ्या हातून फार मोठं पाप झालंय वगैरे असं मला तरी वाटत नाही पापाचं माप ते करणाऱ्याने ठरवायचं नसतं मोहन अहो त्या पोर्टीनंच काही केलं नसेल कशावरून प्रत्येक वेळी पुरुषच चुकतो असं काही नाही स्त्री देखील कधी कधी तुम्हाला जर का हे पाप वाटत असेल तर मी तुमची माफी मागायला तयार आहे बघ मोहन तुला जे पाप वाटत नाही ते मला पाप वाटतंय म्हणून मला सुद्धा तुझी माफी मागायला पाहिजे हे बघ मोहन खेड्यातल्या न्यायाचा तराजू शहरातल्या न्यायाच्या तराजूपेक्षा नेहमीच नाजूक असतो तुझ्या एवढ्याशा वाटणाऱ्या कृत्याचा परिणाम फार खोलवर व्हायचा आज नुसती कुजबूज आहे उद्या प्रत्येक तोंड हीच गोष्ट विचारत फिरेल मनातल्या शंका खात्रीचा मुखवटा घेऊन फिरतील आणि मोहन आपण करतोय ते कर्तव्य आहे कार्य नव्हे कार्य म्हटलं की कर्तव्याला अहंकार येतो शहर सोडून आपण खेड्यात आलो ही भावना जोपर्यंत तुझ्या मनात जागृत आहे तोपर्यंत परत शहराकडे जाण्याचा मोह ही जागृतच राहणार अरे मोहन आपल्या वास्तव्याचं ठिकाण हेच ठरलंय जसं की आपण इथे जन्माला आलो इथेच राहणार आणि हीच भावना आपल्या भोवतालच्या लोकांना आपल्या जवळ आपल्या बरोबर घेऊन येते आणि आपण इथल्या लोकांवर उपकार नाही करत रे त्यांच्यासाठी काही करायला मिळणं हे त्यांचे उपकार आहेत आपल्यावरती बापू मामा मगाचे माझे शब्द विसरा पण मला मनापासून इथे राहायचंय हो शहरात गुदमरणारा माझा जीव इथे श्वास घ्यायला लागला शहरात सगळं होतं पैसा होता चैन होती पण समाधान नव्हतं समाधान नव्हतं कारण कर्तव्याशिवायचं जगणं चाललं होतं माझं इथे माझी शाळा आहे माझे विद्यार्थी आहेत इथल्या माणसांचा लळा लागलाय हो मला कोणाच्या घरात कोण कशाने आजारी आहे हे जसं डॉक्टर म्हणून तुम्हाला माहिती आहे ना तसंच कोणाच्या घरात काय अडचणी आहेत ह्या मला आपोआप पाठ झाल्यात किंबहुना ते मला आपल्याच वाटतात बापू मामा
बेला आज डाक लवकर आली वाटतं. बघू इकडे. बापू मामा मला इथं राहायचंय हो. पण तू इथे राहायला आता माझी अट आहे मोहन. बेलाशी लग्न हीच अट ना. पण माझ्या इथल्या कर्तव्याशी या गोष्टीचा संबंध आहे मोहन. तू इथून निघून जावस असा निर्णय दिलाय तुझ्या मामांनी. बापू मामा. अरुंधती माझ्या निर्णयाचे शब्द माझ्या जिभेला पेलवले नसते. तूच माझा निर्णय सांगितलास आणि माझी सुटका केलीस. मोहन सत्याला आणि न्यायाला डोळे नसतात. निर्णय देताना मी हे नाही पाहू शकलो की तू माझा भाचा आहेस. बेलाशी लग्न करायचं नसेल तर तू इथे राहिलेला मला चालणार नाही. बापू मामा माझं कर्तव्य इथे मला राहायला सांगताय हो. तुमची अट बरोबर असताना सुद्धा मला ती स्वीकारता येत नाहीये. स्वतःच असं असतं काय ना. बेलाशी लग्न करणं मला तरी शक्य नाही. शिवाय तिला आणि मला यातून सुख मिळेल असं या क्षणी तरी माझं मन मला सांगत नाहीये. चुकीचं असलं तरी स्वतःचे असे काही नियम असतातच ना. त्या चुकीचं प्रायश्चित्त घ्यावं लागेल हे खोकतच आपण त्या नियमांचे गुलाम राहिलेलो असतो बापू मामा. मी जातोय बापू मामा. सुखी हो. सुखी हो म्हणालात तो खरंच सुखी होईल. मुंबईत एखादी चांगली नोकरी मिळेल आणि इथे राहण्याचा वेडेपणा पार विसरून जाईल तो. हा सुरुवातीला वाटते काही दिवस गोडी. का सुरुवातीला का. मला इथे येऊन 5 वर्ष झाली वाटतं कालच आलो. दिवसेंदिवस माझी गोडी वाढतच चालली. मी माझ्या अनुभवाचं बोलले. हा माणसाने नेहमी आपल्याच अनुभवाचं बोलावं. मी नाही म्हटलं मला 5 वर्ष झाली माझी गोडी वाढली. मी आपलं असं नाही म्हटलं. शिवाय असं अरुंधती की मनापासून असेल ना तर पहिल्यापासून शेवटपर्यंत गोडी वाढतच राहते. मनात नसलं पण मनात आणलं तर सुरुवातीला कडू वाटणारी गोष्ट नंतर गोड सुद्धा वाटायला लागते. मी स्पष्ट बोलले. मीही स्पष्टच बोललो. आता आपला बुंदू 3 वर्ष झाली पुण्याच्या शाळेत आहे ना. तो नाही कधीच रमणार तिथे. मी तुला सांगतो तो या इथेच रमणार आयुष्यभर. म्हणजे आयुष्यभर त्याला कसली करमणूक नको. हा अगं वेडे इथल्यासारखी करमणूक दुसरीकडे कुठे नसेल. उघड आयुष्य माळावर काढलं ना तरी कंटाळा येणार नाही कधी. पण तुम्ही डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा फक्त. अरे इथले रंग बघा. आकाशाचा निळा रंग, हिरव्या रंगांच्या असंख्य छटा दाखवणारी पानं, सतत वाहणारी नदी, डोंगर, दर्याखोरी. उभं आयुष्य माळावर काढलं ना तरी कमी पडेल. कधी कवितेचं पुस्तक घेऊन अंगणात झाडाखाली बसावं. फांद्यांवर झोके घेणाऱ्या पक्ष्यांच्या शिळेवर त्यांच्याच सुरात कविता वाचाव्यात. बिचारा मोहन या सगळ्या गमतीला मुकलाच म्हणायचा. केवढं मोठं पाप घडलं नाही का. आहे का तू इथे. नाही का. मी माणसाच्या पाठीवर बोलत नाही कधी. तो गेला जाताना आपला विषय घेऊन गेला. मागे ठेवून गेला फक्त चांगल्या गोष्टींच्या आठवणी. अरे बुंदूचं पत्र आलंय ना. आलंय. मग तू काय पाहिलंस डाकेत. हा मी वाचतो. एवढं काय म्हणतो तो पत्र. वाचू.
आई मला इथल्या शाळेचा कंटाळा आलेला आहे. वाटतं शाळा सुटली की दप्तर घेऊन धावत गावाकडे यावं, घरात काहीतरी खावं आणि जावं उघड्या मळावरती. अरुंधती, पुढच्या वर्षी मी त्याला इथल्याच शाळेत घालणार. नाही, मला ते चालणार नाही. आई, पुढच्या वर्षी मी इथल्या शाळेत मुळीच राहणार नाही. दोन विरुद्ध एक मताने तुझा ठराव ना मंजूर. बापू बापू, काय रे, कोणी पेशंट? नाही, एक आनंदाची बातमी आहे. सांग ना मग. बोर्डाकडून माझा अर्ज मंजूर झाला. बोर्डानं ताबडतोब उत्तर पाठवलंय. आता मी पुढच्या वर्षी टायपिंग घेणार आहे. वा, म्हणजे कुठला विषय सोडणार तू या वर्षी? इंग्रजी. नाहीतरी आता त्या इंग्रजीचा काय उपयोग आहे म्हणा. एकदा मनात आलं होतं की टेलरिंग घ्यावं. म्हणजे यंदा टायपिंग जमलं नाही तर पुढल्या वेळी तू टेलरिंग घेणार आहेस? ते सोडा, आता टायपिंगची अशी प्रॅक्टिस सुरू करतो ना ताबडतो. गेल्या वर्षी इंग्रजीची केलीस तशीच ना. म्हणजे त्याचं काय बापू? इंग्रजीचे शब्द पाठ करायचे आणि ताबडतोब त्याचं स्पेलिंग घ्याय. पण टायपिंगचं तसं नाही. असं इकडे बघायचं, तिकडे टकटक 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 टायपिंग सुरू. ताबडतो ताबडतो. अहो, आमच्या वडिलांची शिकवणच होती तशी. तावरून माणसाला ताबडतोबची आठवण झाली पाहिजे. सत्यम शिवम सुंदरम सारखे त्यांचे तीन शब्दच होते. तात्काळ, त्वरित, ताबडतोब. पण तू SSC काही होत नाहीयेस ताबडतोब. ताबडतोब कबूल, पण प्रत्येक खेपेला पुढच्या परीक्षेची तयारी सुरू करतो की नाही ताबडतोब. आता येईल ती कितवी वारी? 9वी. सुरुवातीलाच हे टायपिंग घेतलं असताना हे गणित आणि इंग्रजी सारखे चक्रम विषय सोडून तर हा गंगाधर कधीच पदवीधर झाला असता. हा, पण गंगाधर, हे असले विषय घेऊन तुला कॉलेजमध्ये जाता येत नाही ना. का? खेड्यात निघाली आहेत ना कॉलेज हल्ली. गेला असता तसल्याच एखाद्या कॉलेजात. आपण बोलणार जाम खुश होता. हा विषय नको तो बदलून ताबडतोब दुसरा घ्या, तो नको ताबडतोब तिसरा घ्या. त्यामुळे होतं काय? काय? पहिली गोष्ट, कितीही वाऱ्या झाल्या ना तरी कंटाळा येत नाही. असं प्रत्येक वारीला फ्रेश वाटतं. पूर्वी कसं, मॅट्रिकला तेच तेच विषय आणि वर्षातनं एकदाच परीक्षा. त्यामुळे दोन वाऱ्या झाल्या ना की माणूस ताबडतोब नाच सोडून दे. पण मी 4 वर्षात 8 वाऱ्या झाल्या, अजूनही 9व्या वारीचा उत्साह आहे. बापू, हे बोर्डाचं उत्तर आलं ना तेव्हाच मनात एक कल्पना आली. काय? आपल्या दवाखान्यासाठी ताबडतोब एक टाईपरायटर हवा आहे. दवाखान्यासाठी टाईपरायटर कशाला? म्हणजे असं एकदम दवाखान्यासाठी नाही हो, म्हणजे आपल्या शाळेचा, लायब्ररीचा पत्रव्यवहार, गावाच्या प्रत्येक कामासाठी सरकार दरबारी अर्ज, शिवाय माझे बोर्डाकडे अर्ज. असं टायपिंग केलं ना की ताबडतोब इम्प्रेशन पडलंच म्हणून समजा. आता म्हणजे कंपाऊंडरचं काम मी करतोच आहे तर टायपिंगही करत जाईन जोडीला. खरंच चांगली आहे कल्पना. अरुंधती, हे आपल्याला कसं काय नाही सुचलं? हा, शिवाय काय गंगाधर, टाईपरायटर आला की तुला सुद्धा टायपिंगची प्रॅक्टिस करता येईल. म्हणूनच मी ताबडतोब ही कल्पना शोधून काढली. पण पास मात्र व्हायचं परीक्षेत. नाही तर 6 महिन्यांनी दवाखान्यासाठी शिवणाचं मशीन घ्यावं लागेल तुझ्या टेलरिंग साठी. नाही, पण ही टायपिंग घेण्याची कल्पना कशी आहे सांगा बरं. उत्तम आहे. ठरवलंच होतं, बोर्डाकडनं मान्य त्याल्याशिवाय सांगायचं काय. बापूंचं बापू म्हणतात तसं, माणसाला छोटस का होईना ध्येय हवं. माझं आपलं एक छोटस ध्येय की ताबडतोब SSC पास व्हायचं. आणि मग पुढे दुसरं ध्येय शोधायचं ताबडतोब. बरं का गंगाधर, पुढच्या आठवड्यात मी चाललोय बुंदूच्या शाळेत पुण्याला, तेव्हा आपण तुझ्यासाठी टाईपरायटर बुक करून टाकू ताबडतोब. पण बापू, SSC झाल्याशिवाय काही किंमत येत नाही माणसाला. नाही. अरे नाही रे गंगाधर, माणसाला किंमत येते तो आपलं कर्तव्य कसं पार पाडतो त्याच्यावर. आता तू कंपाऊंडर आहेस, आपल्या दवाखान्यात डोळ्यात तेल घालून व्यवस्थित काम करतोस, तुझी किंमत एखाद्या डॉक्टर इतकी आहे. मग तू SSC पास हो, नाही तर होऊ नकोस. असं नाही, म्हणजे बघतो ना SSC होऊन. बरं ताई, तुम्हाला काय वाटतं? खरं सांगू का? तू SSC व्हावस आणि शहरात कुठेतरी कायमची नोकरी मिळवावीस असं मला वाटतं. नाही नाही, चूक चूक चूक. मी SSC झालो तरी राहणार इकडेच. म्हणजे आता बापू नाही करायले. खरं म्हणजे 2 वर्षात मुंबईला चांगला जम बसवला होता त्यांनी. पण नाही, ध्येय ताबडतोब मुंबई सोडली आणि इकडे आले. कशाला? ताई, आमचे वडील म्हणत
की दिव्यांच्या रोषणाईत आणखीन एक दिवा लावण्यापेक्षा तो अंधारात लावावा. म्हणजे अंधाराला तर आनंद होतोच, पण दिव्याला त्याच्यापेक्षा जास्त होतो. काय करायचे तुझे वडील? इलेक्ट्रिक वायरमन होते. नेकीनं चाकरी केली, आम्हा मुलांना चांगली शिकवणूक दिली, शॉक न गेले. शॉक न? मी SSC पहिल्या फटक्यात पास होत नाही ना, या गोष्टीचा शॉक घेतला त्यांनी. गंगाधर, तुझ्या डोक्यात ना खेडेगावात राहायचं, इथल्या लोकांची सेवा करायची असली खुळं आहेत ना, म्हणून तुला यश मिळत नाही, दुसरं काही नाही. हे बघ गंगाधर, चला आपली कामं वाढलेत आता. एक काम करायचं, शाळेमध्ये जाऊन नोटीस लावायची, आजपासून मोठ्यांचे वर्ग रात्री भरतील. नोटीस हा ताबडतोब कळलं, अक्षर मोठं आणि स्वच्छ. इतरांचे वर्ग सकाळी भरतील. पण बापू, हे टाइम बदलायचं कारण काय? नाही, काही वर्ग मला स्वतःलाच घ्यायला लागणार आहेत. म्हणजे आता तुम्ही डॉक्टर कम टीचर कम सर्व काही. या खेड्यामध्ये हीच मोठी मौज असते बघ. आता आपली नवीन गंमत, आधुनिक पद्धतीने शेती. म्हणजे मग मी डॉक्टर कम फार्मर. आणि मी ताबडतोब कंपाऊंडर कम टायपिस्ट. पण बापू, हे कमचं स्पेलिंग COME नाव नाही रे बाबा, CUM. CUM टायपिंग करताना लक्षात ठेवलं पाहिजे. वा, एला एफी लाईफ ची काय मजा नाही इकडे. ही अशी मजा तिकडे शहरात नाही. बर, मी आता बापू एक विचारू. आपले मोहनराव गेले म्हणून तुम्ही भेटला वाटतं तुला? काय गंगाधर, या जवळच्या माणसांना जा म्हणून सांगताना इतका राग येतो ना स्वतःचा. पण तत्वांना माणसांपेक्षा श्रेष्ठत्व दिलं ना आपण. जा सांगावं लागतं आणि मनाचा एक कोपरा सतत रडत ठेवावा लागतो. या जगात सगळ्यात नाजूक गोष्ट कुठली माहितीये? माणसाचं जिवंत मन. आणि सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे SSC ताबडतोब पास होणं. अरे गुड मॉर्निंग. नमस्कार. आपण डॉक्टर नीलकंठ? मी नाही, मी कंपाऊंडर गंगाधर. हे डॉक्टर नीलकंठ. हॅलो. हॅलो. मी शेखर मिरजकर फ्रॉम विल्सन अँड ग्रे फर्म. अरे या या गंगाधर, या ना खुर्ची घेऊन ताबडतो. ओ या 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 या, वेलकम होम, वेलकम होम. आपल्या जिल्हा पत्रात फोटो आला होता यांचा, मी ताबडतोब ओळखलं. विल्सन अँड ग्रे फर्म सेंद्रिय खताचे उत्पादक, ती खतं वापरून आधुनिक शेतीची प्रात्यक्षिक वगैरे. कमाल आहे. मी यायच्या आधी माझ्याबद्दलची बरीच माहिती गोळा केलेली दिसते तुम्ही. हो, माझी आपली सवय की एकदा पेपर हातात आला की पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत वाचन ताबडतोब म्हणून. तुम्ही जिल्ह्याला येणार, आसपासच्या खेड्यात प्रात्यक्षिक दाखवणार, ताबडतोब कम्प्लीट माहिती. हा आता प्रात्यक्षिक म्हणजे काय विचाराल तर हे मिस्टर ताबडतोब दिसतात. आपण काय आपला प्रयत्न करायचा पण ओळखलं की नाही ताबडतोब. बसा ना साहेब, बसा. माझी माहिती देतो आता. मी डॉक्टर नीलकंठ, इथे येऊन मला 5 वर्ष झाली. त्याच्या आधी मुंबईला चांगली प्रॅक्टिस होती माझी, पण माझ्या आजोबांची जमीन होती इकडे. माझंही मन अडकलं होतं, मग आलो झालं. काय शिकलेली माणसं इथे आली आणि त्यांनी इंटरेस्ट दाखवला की मग गावकऱ्यांना सुद्धा हुरूप येतो, नाही का? आपण इथे एकटेच की? एक मिनिट. अरुंधती ताई. काय? ये ना, ही माझी पत्नी अरुंधती. नमस्कार. नमस्कार. आणि अरुंधती, हे शेखर मिरजकर ऑफ विल्सन अँड ग्रे फर्म, FIRM फर्म. बस ना, बस बसा. अगं आपली माहिती सांगत होतो यांना, तर इथे आता पसारा माझा व्यवस्थित वाढवलाय मी. दवाखाना आहेच माझा, शिवाय शाळा आहे, छोटीशी लायब्ररी आहे, खेळांच्या सोयी आहेत, आणि आता ही आधुनिक पद्धतीने शेतीची योजना.
या सगळ्यासाठी लागणारा पैसा सरकार देते की नाही? अजून मागावा लागला नाही. काय माझ्या वडिलांनी खूप ठेवलंय माझ्यासाठी. अरे वा, म्हणजे पुढे मागे MLA मंत्री बिंत्री व्हायचा विचार? नाही, तसं काही नाही. हा पसारा व्यवस्थित लावायचा आणि माझा मुलगा मोठा झाला तो सांभाळायला लागला की त्याच्या हाती द्यायचा, बस. कल्पना छान आहे. बेला बेला, पत्र मिळालं होतं ना माझं? हो हो, अगदी वेळेवर. गंगाधरकडे टाकायला दिलं होतं, म्हणजे ताबडतोब इथे तरी ते पोस्टात पडलं असणार. आय वर्तमानपत्रात अचानक तुमचा पत्ता मिळाला. पत्रात लिहिलं होतच. हो, पण मी म्हटलं उत्तर पाठवून ते पोचायच्या आत आपण स्वतःच जाऊन पोचावं. वा, हे मात्र अगदी छान बरं झालं. काय ताई? हो हो, मला खात्री होती तुम्ही लगेच याल. जिल्ह्याला येणार होताच. या गतिशून्य वातावरणाचा कधी कंटाळा? म्हणजे शहरातल्या माणसाला असं काय लिहिलंय मी पत्रात? उलट मी तर लिहिलं होतं की सगळ्यांना खेड्यात यावंसं वाटावं यासाठी अत्याधुनिक गोष्टी इथे यायला हव्यात. तुम्ही लिहिलं होतं त्यांना पत्र? मग तू ऐकतेस काय अरुंधती इतका वेळ? अरे यांच्यासारखा परीस जिल्ह्याच्या गावी येणार, मग तू आपल्या इथे यायला नको. गंगाधर, संध्याकाळी गावकऱ्यांची सभा घेतोय मी. अरे हा हा म्हणता गाव सोन्यासारखा होईल. हा हा म्हणता नाही बापू, ताबडतोब. डॉक्टर साहेब, बापू म्हणतात मला. सॉरी बापू, तुम्ही मला उगीच परीस बिरीस म्हणून लाजवता आहात. अरुंधती, मी यांना परीस म्हटलं, यात माझं काही नाही. नाही, मुळीच चुकलेलं नाहीये. बघा. अरे या कोण? ही बेला, इथं गावातच राहते, हिला घरचं नाही कोणी. तुम्ही काही बोलत नाही? तिला बोलता येत नाही, शॉकनं वाचा गेले तिची. DUMB डम. आपण घरातली कामं टापटिपीने करते. मीटिंग कधी संध्याकाळी ठेवली का? हो का? नाही, म्हणजे रात्री उशिरापर्यंत डाक बंगल्यावर पोचता येईल. रात्री इतक्या लांब जाणार? हो, जीप आहे ना, 10-11 डाक बंगल्यावर, तिथून उद्या मुंबई. हो नो सर, मी तर तुम्हाला विनंती करणार होतो की तुम्ही आमच्यासाठी एक आठवडा काढला पाहिजे. नुसतं एक मीटिंग घेऊन होणार नाही. पण एक आठवडा म्हणजे? अरुंधती, हे जर आपल्याला आठवड्यावर मिळाले तर चांगलं आहे की नाही? हो अहो, मीटिंग म्हणजे नुसतं भेटणं होतं. इथे राहिलात तर इथल्या लोकांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, म्हणजे ताबडतोब सगळ्याचा निर्णय घेता येईल. नाही, पण दररोज रात्री इतक्या उशिरा डाक बंगल्यावर जायचं? जी पाय ना, ताबडतोब गेला ताबडतोब आला. बघतो विचार करून. इतका विचार करायला हवाय का? शेखर बाबू, तुम्ही जर गावातच राहिलात तर? गावात कुठे? आत्ता आहात त्याच घरात. हा, पण तुम्हाला उगाच त्रास. अरुंधती, तुला वाटतं यांचा त्रास वाटेल? नाही, मला तरी नाही वाटणार. मग काय मला वाटेल? नाही, खेडेगावातल्या लोकांचे प्रॉब्लेम समजावून घ्यायचे तर त्या लोकांच्या सहवासातच राहायला पाहिजे, नाही का? बघितलंस गंगाधर, मगाशी काय म्हणत होती? परिसाचा ताबडतोब परिणाम. चला वा, काम आहेत आपल्याला. नोटीस लावायचे, दवाखान्याची कामं आहेत. तुम्ही निघताय? हा येतोय परत तासाभरात. तुम्ही आतच नाही इथे, मग बोलू की आपण निमांत. अरुंधती, पाहुण्यांना काय हवं नको ते बघ. हो, आणि पुन्हा जायचं म्हणाले तर मात्र त्यांना जाऊ देणार नाही. बरं आहे. अरु शेखर, किती वर्षांनी मी तुझी हाक ऐकतीये. आफ्टर निअरली 10 years, 10 years ऑफ बोर्डम. ही बेला खेडेगावातली वाटतच नाही. नाही, शी इज सच अ स्मार्ट गर्ल शेखर. ओके ओके. अरुंधती,
तुझं पत्र येईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. वील टॉक अबाउट इट आफ्टरवर्ड्स. लेट दिस डर्टी गर्ल गो. बेला, साहेबांची जीप बाहेर उभी असेल, मुलं मुलं येऊन खेळतील. अरु, आय वॉज व्हेरी हॅपी टू रिसीव्ह युअर लेटर. मी इतकी वाट बघत होते ना तुझ्या पत्राची. मी उत्तर पाठवणार होतो पण इतक्यात डॉक्टरांचं पत्र आलं, आमच्याकडे या. मी एवढी वैतागले होते ना आणि इथल्या भुक्कड पेपरमध्ये तुझा फोटो आणि माहिती आली. डॉक्टरांचं पत्र पाहिलं आणि मला आश्चर्यच वाटलं. आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन. ए, दुसरा डोळा आत्ता मिळालाय हा. म्हणजे हे तुला इथे राहा म्हणाले ना तेव्हा. ओ, पण मी इथे राहणार नाही. हे तू मला सांगतोयस? मी तर घाबरलेच होते. तू कबूल करतोस की काय हे राहा म्हणाले तर? आता मी शहाणा झालोय. केव्हापासून सांगू? हा, तू मला नकार दिलास तेव्हापासून. आता कशाला इंग्लिश मध्ये बोलतेस? ती स्मार्ट पोरगी इथे नाहीये. अरु, मगाशी तू इंग्लिश मध्ये बोललीस तेव्हा मला एक जुनी गोष्ट आठवली. मला सुद्धा तुझ्या आईच्या देखत मी अशीच इंग्रजीतून बोलायची ना. शेखर, तू लग्न केलंस? तू नकार दिल्यापासून मी शहाणा झालोय याचा अर्थ तुला कळला नाही? अरू, केवळ तुझ्या आठवणीसाठी मी बस ना. आज 4 दिवस बघतोय तुझं काम अगदी घड्याळातल्या काट्याप्रमाणे चालू असत. एक क्षण सुद्धा कधी मुंबईत आलीस तर कोणीही तुला ठेवून घेईल कामावर. इथे मिळतोय त्याच्यापेक्षा दुप्पट पगार मुंबईत मिळेल. पगार नाही मग तर तू चलच मुंबईला. पगार बघूनच चाट पडशील. एक तर तू मुकी, तू न मागता बडबडणाऱ्या मोलकरणीपेक्षा तुला दुप्पट पगार मिळेल. दिसायला तू मोलकरणीपेक्षाही सुंदरच आहेस. अगं 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 अगं, वाईट अर्थानं म्हणत नाहीये मी. आम्ही जसे खेडेगावात दुप्पट तिप्पट पीक काढायला जातो तसं तू दुप्पट तिप्पट पगार कमवायला मुंबईत जायचंस. बघ, अजून विचार कर. या बापूंनी तुम्हाला खेडेगावाचं वेडच लावलेलं दिसतंय पण या अरुंधतीला अजून काही वेड लावू शकले नाहीत ते. बापू कुठे आहेत? बाहेर गेलेत का? अरुंधती कुठे आहे? ओ, अशा वातावरणात भीती नाही वाटत तुला? नाही म्हणजे समजा कुणी तुझा हात धरला तर तुला ओरडता यायचं नाही, कोणाला सांगताही यायचं नाही. तुला लिहिता वाचता येतं? शिकलीच नाहीस? मग तर कठीणच आहे. कुणीही तुझ्यावरती बर झालं सांगितलंस. अरे अरे मिस्टर ताबडतोब,
काय बोलताय बेलाशी? अहो या मुकीशी काय बोलणार, उगाच आपलं वेळ घालवण्यासाठी. अहो मी मोकळाच होतो की वेळ घेऊन, मला हाक मारायची नाही. बापू गावात गेलेत, ती धाकल्याची सून अडली ना तिकडे. बेला तू ताबडतोब आत जा, मी आहे ना, मी बोलतो. हा बोला. तुम्ही बोललात तरी चालेल. मी बोलू? बोलतो. शेखर बाबू, मी यंदा SSC ला बसतोय. तुमची ओळख बिळख आहे का बोर्डात? का पास बीस करून घ्यायचंय? अहो असा आडमार्ग पत्करला ना तर बापू ताबडतोब जाब विचारतील. अहो बापूंना कुठलं कळायला? कुठलं कळायला? हा वारा असतो ना वारा, हा ताबडतोब जाऊन सांगतो बापूंना सगळं. हत्तीला मैलावरून माणसाचा वास येतो, बापूंना 10 कोसावरून दुसऱ्याच्या मनाचा वास येतो. असं लबाडी करून पास व्हायचं मनात जरी आणलं ना बापूंना कळेल. ताबडतोब ताबडतोब सुद्धा लेट होईल, त्याच्या आधीच कळेल. मी ओळखीचं याकरता विचारलं की रिझल्ट असतो ना तो त्या 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 दिवशी कळत नाही, इथे 1-2 दिवस उशीर लागतो म्हणून. आहे ओळख? आहे. नाही बा, नाही ओळख आमची. नाही तेव्हाच सांगितलं असतं ताबडतोब तर. अरुंधती, हाक का मारलीस? सहज कंटाळा आला म्हणून. मम्मी कशी राहत असेल इथे? तू लग्न केलंयस डॉक्टरांशी. टोमणा कळला हा तुझा. थँक यू. बोल ना काहीतरी, असं गप्प राहण्यापेक्षा बोल. कशाला? या शिक्षेपेक्षा ती शिक्षा पत्करीन मी. खरंच बोल, एवढ्यात हे आले ना तर बोलायचं राहून जाईल. उद्या तू निघून जाशील आणि जे बोलणार नसशील ते बोललं असंच असं धरून मी दुःखी होत जाईल. कॉलेजमध्ये असताना एखादी संध्याकाळ जरी भेटी वाचून गेली ना, जसं संतापून बोलायचं असणार तसा बोल. यापुढे आपण एकत्र येऊ शकणार नाही, मला विसरून जा असं सांगायला मी आले त्या संध्याकाळी जसे शब्दांचे धगधगदे निखारे होतलेस ना तसेच पुन्हा होत. बोल ना तू. अरुंधती, तुम्हाला नकार देताना तुझ्या आई वडिलांचं नाव पुढे केलं होतंस पण ते खोटं होतं. निळकंठाचं स्थान आल्यावरती तू विचार केलास शेखर फक्त BSc, त्याला पुढे फारसा वाव नाही. मी तेव्हा एकदा BSc झाल्यावर शेती करायचं म्हटलं तर केवढी टिंगल केली होतीस तू माझी, आणि आता पुढे तूच. नाही पण तुझा निर्णय योग्य होता. निळकंठ हुशार होता, डॉक्टर होता, पैशाचा पाऊस पाडण्या इतकं कर्तृत्व होतं त्याच्याजवळ. या पैशाच्या पावसात तू आपलं प्रेम धुवून टाकलंस. आयुष्यभर चैनीत राहण्यासाठी पैसाच लागतो, प्रेम पुरत नाही हा स्वार्थी विचार केलास. कॉलेजच्या पायऱ्यांवरची ती संध्याकाळ अजूनही आठवते मला. तू थंड चेहऱ्याने तुझा नकार सांगितलास आणि लगेच निघालीस. लगेच जाण्यामागे तुझा डाव होता. आपल्याला दुःख असह्य झालंय हे नाटकी पद्धतीने दाखवायचं आणि मला तुझा स्वार्थ जवळून पाहण्याची संधी द्यायची नाही. थांब थांब अरुंधती, बोलू नकोस. दैवानं या विलक्षण दिलेल्या भेटीत निदान खोटं तरी बोलू नकोस. बोल, मी सांगतोय ते खरंय ना? शेखर, तू म्हणतोस तसं असेलही मला नेमकं नाही आठवत आहे.
शुक्रवार होता तो प्रॅक्टिकल संपत आलं होतं, तू मला लॅबमधून बाहेर बोलवलंस तेव्हा घड्याळात पाहत होतीस तू, नंतर लगेच निघण्याची तयारी करण्यासाठी. तुझ्या साडीचा रंग शेखर बास मला आठवतंय. थँक्यू. ते लॅबमधलं ऍसिड आणून तुझ्या तोंडावर फेकावं असं वाटलं होतं मला. मग का फेकलं नाहीस? आता तुझा स्वार्थ फसलाय म्हणून म्हणतेस तू हे. ते ऍसिड फेकण्याची तीव्र इच्छा दाबत मला जमलं तितकं टोचून घेतलं मी तुला, तुझा अपमान केला, कारण चूक तुझी होती. तू शब्दांचे सारे निखारे झेललेस आणि आपल्या लग्नाच्या होमात नेऊन ठेवलेस. शेखर मला क्षमा कर. लग्नानंतर 8 वर्षांनी तुम्हाला पत्र लिहिलंस, आपल्या जुन्या प्रेमाची साद घातलीस, तेव्हाच क्षमा केली मी तुला. खरं सांगायचं तर लग्नानंतरची 2 वर्ष माझी चांगली गेली. यांची प्रॅक्टिस उत्तम होती, स्वभाव पण चांगला होता. तुझी आठवण यायची अधूनमधून, पण एवढी तीव्रतेने नाही. एक दिवशी मला हे म्हणाले, अरुंधती आपण हे सगळं सोडून खेड्यात राहायला जायचं. तेव्हा मी फारसं मनावर घेतलं नाही. मला वाटलं 1-2 वर्षात कंटाळ तिला आणि येतील परत मुंबईला. पण हे इथे आले आणि त्या क्षणी मुंबई विसरले आणि स्वार्थाला तडा गेला. त्यातून तुला जुन्या प्रेमाची तीव्रतेने आठवण झाली. माझी चूक मला कळली. त्या क्षणी मी तुझा स्वीकार करायला हवा होता, माझा मूर्ख नकार परत घ्यायला हवा होता. या वातावरणात हे रमायला लागले मी ओळखलं. यांच्यात संचारणारा अमाप उत्साह हे माझ्यातला उत्साह शोषून खर्चत होते. आमचा छोटा बुंदू यांच्या पावलावर पाऊल टाकत होता. तुला मनातलं सांगायचं ना शेखर, माझी बुंदू बद्दलची मायाही तेव्हा आटायला लागली. त्याचं आयुष्य इथल्या रुक्ष वातावरणात जाऊ नये म्हणून यांच्या मागे लागून लागून मी त्याला पुण्याला शिकायला ठेवलं. आणि मग माझीच कोंडी होत गेली रे. मी क्षणाक्षणाला तुला हाक मारायला लागले मदतीसाठी. त्या संध्याकाळची चूक मला परत दुरुस्त करावीशी वाटली. अरुंधती त्याच संध्याकाळी मी शहाणा झालो. तू मला पैशाचं महत्व दाखवलंस, स्त्रीची प्रेमाची किंमत सांगितलीस. पुढे अनेक लटपटी खटपटी करून मी परदेशात गेलो. आज कंपनीच्या खर्चानं आलिशान फ्लॅटमध्ये राहतोय मी मुंबईत. रस्त्याला माझं श्रीमंतीचं पाऊल लागू नये म्हणून कंपनीनं गाडी दिली मला. माझ्या हुकमाची वाट पाहत नोकर आणि या जगातली सारी सुख हात जोडून उभी असतात, त्या त्या क्षणी मला तुझी तीव्रतेने आठवण होते. माझं हे यश, माझा हा दरारा तू जवळून पाहावास म्हणून. तुझं पत्र आलं आणि यांचंही आलं. या मंद वातावरणात तुझी हौस आणि यांचा शहरी स्मार्टनेस थंड झाल्याचं दोन्ही पत्रांनी सांगितलं. अशा संताचं एखाद्या वेळी जरासं दर्शन घ्यायचं तर त्याच्याबरोबरच तुला संसार करावा लागतोय हे वाचलं आणि वाटलं. काय वाटलं तुला सांगू? पोटभर हसावंस वाटलं आणि मी हसलो सुद्धा, फ्लॅट भर हसलो. इथे आलो, तुझं लाईफ पाहिलं, अजून हसावंस वाटतंय. नाही अरु, नाही शेखर, तुझ्या सोबतीतले हे 4-6 दिवस इथे याच दिवसात मी जगले. जीपमधून तुझ्या बरोबर भटकले, मनाचे सगळे कप्पे रिकामे करून बोलले. कधी कधी असा भास होत होता की तुझं आणि माझंच लग्न झालंय. आणि आपण खेड्यात आलोय. हो, सुट्टीचे 4 दिवस मज्जेत घालवायचे म्हणून. आणि आता आपल्याला परत जायचंय.
मुंबईला किंवा तशा कुठल्या तरी शहरामध्ये आरामात जगायला. अरुंधती, ही हे सगळं तू मनापासून बोलतेस की? अगदी मनाच्या तळापासून. अरु, हा तू खरंच कंटाळलीस इथल्या वातावरणाला आणि माणसांना सुद्धा. मग येतेस माझ्या बरोबर उद्या मुंबईला? हो, येते. तुला आश्चर्य नाही वाटलं मी लगेच येते म्हणाले म्हणून? शेखर, हे शब्द ओठांवर ठेवून गेले 4 दिवस फिरतेय मी. तू मला हा प्रश्न विचारावास म्हणून मी पुन्हा देऊ का उत्तर? मी येते तुझ्या बरोबर. सगळं विसरून? हो, अगदी सगळं विसरून. आपलं पहिलं प्रेम आठवून सगळे बंद झुगारण्याची हीच वेळ आहे. आत्ता जर मन कचरलं ना तर जन्मभर रडत बसेल ते. शेखर, मी येते तुझ्या बरोबर. आपल्या पहिल्या प्रेमाची शपथ. व्हॉट अ गुड न्यूज. अरुंधती, अरुंधती, गुड न्यूज. धाकल्याच्या सुनेची सुटका झाली. असा छान नातू झाला त्याला, झकास असा शिशवी रंगाचा. का ही गुड न्यूज नाहीये? नाही नाही, वाटली ना. धाकले आनंदात असेल ना? अरे आनंदात नाचायला लागला नुसता नाचायला. तुम्ही इथल्या लोकांना फॅमिली प्लॅनिंगचं महत्व सांगितलं. हा, तशी जुजबी कल्पना दिली. पण काय आहे शेखर बाबू, इथं वस्ती कमी आहे, त्या मनाने जमीन खूप. प्रत्येकाच्या मालकीची इतकी जमीन आहे की त्यांना कसायला घरची माणसं कमी पडतात. तुम्ही म्हणता तो प्रॉब्लेम त्यांना 2-3 पिढ्यानंतर येईल. पण इथे देशात खायला अन्न नाही आणि पण ती पिकवायलाच इथं माणसांची गरज आहे ना. फक्त एकच आहे, या माणसांनी शहराकडे जाण्याचा मोह ठेवता कामा नये. पण त्यांचं दारिद्र्य. अरे दारिद्र्य कसलं शेखर बाबू, 2 वेळा व्यवस्थित खायला अन्न, लज्जारक्षणापुरतं ल्यायला वस्त्र आणि ऊन पावसापासून संरक्षणाला छप्पर असेल तर दारिद्र्य कसलं आहे? त्याला श्रीमंती मानायचं की झालं. पण माणसाला हौस असते, चैन असते. पण शेखर बाबू, सुख मला वाटतं त्या वाचून अडत नसावं. आणि हा जास्तीचा पैसा नेहमीच माणसाला पाप विकत घ्यायला लावतो. पाप मग दुःख विकत घेतं आणि दुःख शेवटी त्या माणसालाच विकत घेत. तुम्ही खरंच इथे एवढे रमला आहात, मला तुमचं कौतुक वाटतं. अरे नाही नाही शेखर बाबू, कौतुक करायचं असेल तर माझं नाही, या वास्तूचं करा. अरे इतकी गुणी वास्तू आहे ही, निसर्ग सौंदर्य, सुपीक जमीन, सगळे निर्भेळ निसर्ग निर्मित आनंद. अहो इथे सूर्याचं घड्याळ आहे, ऋतूंचं कॅलेंडर आहे, वाहत्या पाण्याचं, पक्ष्यांचं खट्याळ वारानं खोडी काढली म्हणून अलग धसणाऱ्या झाडांचं संगीत आहे. अरे रंग तर इतके उधळलेत निसर्गानं, दगडाचे रंग, मातीचे रंग, फळांचे रंग, फुलांचे रंग, झाडापालाचे रंग आणि रंग तसेच गंध सुद्धा. हो, रान फुलांचा गंध, रान फळांचा गंध, पहिल्या पावसानं भिजणाऱ्या छिंब मातीचा गंध. आता मी थाकल्याकडे गेलो होतो, त्याची गुरवासर बघा. पुरुषार्थाचं खरं दर्शन घ्यायचं असेल ना तर त्याचा एक एक खोण नजरेत साठवून ठेवावा. बरं का अरुंधती, मी धाकल्याला म्हणालो, अरे धाकल्या काय झकास नातू आहे रे तुझा. तर मला म्हणतो कसा, बापू माझ्या खुंडासारखा असेल तर कौतुक करा. बापू तुम्ही अगदी या मातीत. काय आहे शेखर बाबू, माणसासाठी तुम्ही काही करा तो परतफेड करेलच असं नाही, पण या मातीसाठी तुम्ही झिजा झिजाल त्याच्या दुपटीनं पीक देईल ती. डॉक्टर साहेब. हा बापू म्हणतात मला. ओ सॉरी बापू, तुम्हाला असं नाही वाटत की तुम्ही मुंबईत असतात तर ऐश्वर्यात लोळला असतात? हा पण त्या ऐश्वर्यामध्ये मला हवं ते समाधान आणि हवी ती शांती मिळाली नसती ना. अहो म्हणून तर मी इथं आलो आणि इथं आल्याबद्दल एक क्षणभर सुद्धा मला पश्चाताप वाटत नाही. पण शेखर बाबू, तुम्ही शेतीच्या बाबतीत एवढे प्रयोग केले, या क्षेत्रात इतकं नाव केलं, तुम्हाला नाही कधी वाटलं खेड्याचं आकर्षण? टू बी व्हेरी फ्रँक बापू, भरपूर पगार मिळतोय म्हणून मी या कामामध्ये रस घेतोय. उद्या एखाद्या बँकेत किंवा एखाद्या फर्म मध्ये मला यापेक्षा जास्त पगार मिळाला तर मी ही नोकरी लगेच सोडून देईन. आणि पैशाला शेवटी महत्व आहेच की, म्हातारपणे उपयोगी पडतो तो पैसाच. पैसा असला की सगळं मिळतं. हो सगळीकडे दुकानच काढलेत ना अलीकडे,
जीवनोपयोगी वस्तूंची दुकानाच आहेत ना सगळीकडे. ज्ञान, प्रतिष्ठा, शिक्षण, प्रेम, आदर, देशभक्ती, माया, तत्वशील सगळ्या गोष्टी विकायला ठेवलेल्या आहेत. प्रत्येकाच्या गळ्याला तात लागतील अशी लेबल आहेत. लेबल बघायचं, दाम फेकायचा, वस्तू विकत घ्यायची. अमोल आत्मा असणारी माणसासारखी माणसं जिथे बावल्यांसारखी विकत मिळतात. नाही, म्हणूनच म्हणते की एकट्या दुकट्याने बहिष्कार टाकला म्हणून हा बाजार काही बंद पडत नाही. अरुंधती, एकटे दुकटे मिळूनच समाज होतो. पण ते एकत्र आले नाहीत तर? हेच मी म्हणणार होते की ते एकत्र आलेच नाहीत तर. ते एकत्र आले नाही तरी त्यामुळे एखाद्या एकट्याचा व्यवहार अडत नाही. समजा मी तुम्हाला मुंबईत चांगली संधी दिली तर? मी घेईन ती. ती तुला एकटेला घ्यावी लागेल, माझी त्याच्याकडे पाठच राहील. तुम्ही उभा आयुष्य या वाळवंटातच काढणार आहात? अर्थात तुम्हाला सुख घ्यायचं नाहीये? अगं आहे तितकं सुख खूप आहे मला. पण मग माझा काय विचार? आपण लग्न केलंय, माझं सुख ते तुमचं सुख तुम्ही मानलंच पाहिजे. तुझाच प्रश्न विचारू. आपलं लग्न झालंय तेव्हा माझं सुख ते तुझं सुख मानलं पाहिजेस तू. हा बरं का शेखर बाबू, हिच्यासारखं मी असं आयटीत बोलायला गेलो पण गडबडीत राग विसरलो त्यामुळे जमलं नाही. खरं की नाही अरुंधती? माफ करा, मी आपलं सहज विचारलं. अरे नाही 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 नाही, या अशा चर्चा नेहमीच चालतात आमच्यात आणि प्रत्येक वेळेला हिच्या विरोधामुळे माझा उत्साह वाढतच जातो. ओके ना अरुंधती? मी उद्या नाही तर परवा मुंबईला जातोय. असं होय? नाही, आम्ही उद्या चाललोय माझ्या मुलाच्या शाळेत पुण्याला. चलताय तर चला आमच्या बरोबर पुण्यापर्यंत जाऊ, मग तिथून पुढे जा मुंबईला तुम्ही. कल्पना चांगली आहे. हा जाऊ ना, बोलत बोलत जाऊ काय. अरे हो, पण त्याआधी मला जिल्हा ऑफिस मध्ये जावं लागणार आहे. असं का? ठीक आहे, तुमचं आधीच ठरलं असेल तर मी त्यात मोडता घालणार नाही. पण तुम्ही आलात त्यामुळे एक बरं झालं, आमच्या अरुंधतीचा वेळ चांगला गेला. नाही, मी किती म्हटलं तरी मला कल्पना आहे तिला इथे करमत नाही. माणसा माणसामध्ये शेवटी फरक ठेवला नाही ईश्वरानं. मला इथे करमतं, तिला करमत नाही, पण त्याबद्दल मी तिला नाही दोष देत. पण तरी एक सांगू का, तिच्याशिवाय मला चैन पडत नाही. म्हणजे संध्याकाळी घरी यावं, तिच्या हातच्या गरम चहाच्या घोट्यानं तिचं अस्तित्व जाणावं, नव्या दिवसाचा नवा उत्साह पदरी बांधावा, याची इतकी सवय झाली मला की 2 दिवस तिला माहेरी पाठवायचा सुद्धा जीवावर येतो माझ्या. तुम्हा शहरातल्या लोकांना हे जरा ऐकायला विचित्र वाटेल, पण इथे खेड्यापाड्यात घरोघरी हेच तुम्हाला ऐकायला मिळेल. विचारा का? का? प्रलोभन कमी असतात ना इथे. आहे त्यात समाधान मानायला ही खेडीच शिकवतात. हो की नाही अरुंधती? संसारामध्ये संसारात गोडी यायलाही असली भांडणं आवश्यक असतात. लटके रुसवे, हा शी नोज इट परफेक्टली वेल. त्यांनी ऐकावं म्हणून की? नाही, चोरून ऐकणं इथल्या नियमात बसत नाही. ऐकू गेलं तर? तर त्याचा उच्चार करणं नियमात बसत नाही. हे सगळे नियम कोण करत? अहो कुणी केले नाही हो, ते आले इथे आणि असेच राहिले. बरं का शेखर बाबू, हे नियम असतात ना एखाद्या वडीलधाऱ्या माणसांसारखे असतात. त्यांच्या प्रेमात आणि धाकात माणसानं मोकळेपणानं राहावं. आणि त्यांचं उल्लंघन झालं तर? उल्लंघन झालं तर नियम मोडणाऱ्याला घराबाहेरचा रस्ता दाखवावा लागतो. घराबाहेरचा रस्ता दाखवायला लागतो आणि मनाचा एक कोपरा सतत रडत ठेवावा लागतो. घराबाहेर जावं लागणाऱ्यापेक्षा घराबाहेर जा असं सांगणाऱ्याला नेहमीच जास्त सोसावं लागतं. आज शेवटची सभा आहे संध्याकाळी. काही लोकांचे प्रश्न आहेत, त्यांच्या शंका आहेत. अरुंधती, तिला म्हणतो जरा तुमच्याबरोबर जा. नाही, त्या येत नसतील तर? नाही, तेवढा वेळ बरा जाईल तिचा ना. अरुंधती, तुम्ही सभेला येत आहे? नाही. अगं जा ना, तेवढाच वेळ जाईल तुझा.
नाही नको. रात्री परत केव्हा येणार? जेवायला थांबायचं की? नाही, माझी वाट पाहू नका, कदाचित उशीर होईल. उद्या जायचं लक्षात आहे ना? हां हो आहे. अरुंधती, तुला एक सांगायचं राहिलं. काय? आपण उद्याच जातोय पुण्याला बुंदूकडे. उद्याच? हो का, जमायचं नाही का? नाही, उद्याच म्हणजे सगळी तयारी. आज तयारीच करत होतीस ना तू? बॅग भरले तुझी? नाही, ती म्हणजे नुसती आवरावरी. मग काय, शेखर बाबूंच्या पाहुणचाराचं का? बेला आहे, गंगाधर आहे, शिवा ते उद्या संध्याकाळीच निघणार आहेत, नाही का? नाही, मला बरं वाटत नाहीये. अरुंधती, नवरा डॉक्टर आहे तुझा, विसरलीस? मी नाही, तुम्हीच विसरत आहात. इथे एखाद्या गावढळासारखं राहायचं वेळे अजून तुझ्या डोक्यातनं गेलं नाही का? ते कधीच जाणार नाही. अरुंधती, सहवासानी वास्तू सुद्धा प्रिय वाटायला लागते. काही दिवसांनी तुला इथे राहायला आवडेल आणि आपला हा उत्साह माझ्या कर्तृत्वाला एक वेगळीच झळाळी देईल. तुला हा जो तिरस्कार वाटतोय तो दर क्षणाला तो वाढतोय, तुम्ही वाढवत आहात, तो कधीच जाणार नाही. उद्या आपल्या प्रियकराबरोबर पळून गेलीस तरी जाणार नाही. दचकत ते पाप असत, नाहीतर भीती. पण गोष्ट खरी आहे. तुम्हाला शेखरने सांगितलं? पापाला हिम्मत नसते म्हणूनच दचकत ना ते. शेखरनं नाही सांगितलं मला, क्षणभरापूर्वीच मी अंदाज बांधला आणि नेहमीप्रमाणे तो खरा ठरला. हा वारा वाहतो ना वारा, तो घेऊन येतो सगळे वास. पापांनी अलगद जरी पाऊल उचललं तरी त्याच्या पुढच्या टापांचा आवाज ऐकू येतो मला. हो, मी त्याच्या बरोबर जाणार आहे, पण तुम्ही म्हणताय तशी पळून नाही. शब्द अरुंधती, नुसते शब्द, शब्द नुसते शब्द. अर्थाची सावली पडतील म्हणून बिचकलेले शब्द, अर्थांना घाबरून पळालेले शब्द. अरुंधती, मी म्हणतो तेच बरोबर आहे, तू वेड्यासारखी त्याच्या बरोबर पळून जाणार आहेस. तुझी त्याची आधीच ओळख असण्याचा संभव मी कधीच ताडला होता जेव्हा आपण दोघांनी त्याचा फोटो वर्तमानपत्रात पाहिला होता तेव्हा. तेव्हाच विचारायला का घाबरला? कारण तेव्हा माझ्या मनात तुझ्याबद्दल कुठलाही संशय नव्हता. आणखी काय ताडला होता तुम्ही? हा सांगून टाका. मागवून म्हणाल मला ते आधीच माहिती होत. मला आधीच माहिती होत की तू त्याला पत्र लिहून इथे बोलावलेला आहेस. माझं पत्र तुम्ही चोरून वाचलं? अरुंधती, या पवित्र आणि प्रामाणिक वस्तू चोरून केलेली कुठलीही गोष्ट टिकत नाही, तुला ठाऊक आहे. गंगाधर जवळ तू टाकायला दिलेल्या पत्रामध्ये एक पाकिट होतं, त्याच्यावर तुझ्या हस्ताक्षरातला पत्ता होता. तो पत्ता तेवढा मी वाचला जो एक साधा पोस्टमन सुद्धा वाचू शकतो. मला वाटलं तू एखाद्या परिचिताला इथे बोलवलं असेल. तो आला की तुला तेवढाच विरंगुळा वाटेल म्हणून मी सुद्धा त्याला पत्र लिहिलं त्यानं इथं यावं म्हणून. तो इथे आला, मी त्याला इथे राहण्याचा आग्रह केला, तो सुद्धा स्वच्छ भावनेनं तुझ्याबद्दल कुठलाही पूर्वग्रह न करून घेता. वेड्यासारखा मी समजत होतो, मला माणसांचा अंदाज बांधता येतो. त्यानं जरी हात पुढे केला तरी तू आपल्या संसाराची निदान बुंदूची रेषा तरी ओलांडणार नाहीस. त्याच्याबाबतचा अंदाज खरा ठरला, पण तुझ्याबाबतचा मात्र. तरी मी तुला काय विचारलं नाही, कारण आपले नियम वेगळे आहेत असा मान्य आहे. काही सांगू नका, तुमची माणसं आमच्यावर पाळत ठेवायला होती. इथले नियम पाळत ठेवतात इथल्या माणसांवरती अरुंधती, आणि जरी पाळत ठेवली असली तरी गोष्ट खरी आहे. हो, गोष्ट खरी आहे, झालं समाधान? तू हो म्हटल्यानं झालं, पण थोडस ओरडून कमीच केलंस तू. लग्न आधी तुमची ही संताची वृत्ती मला कळली असती ना तर मी तुमच्याशी लग्नच केलं नसतं. आणि वेळे लग्नानंतर तू प्रियकराबरोबर पळून जाणार आहेस हे मला आधी कळतं तर मी तरी लग्न केलं असतं का तुझ्या बरोबर? आणि अरुंधती, इथून गेल्यानंतर आता तुझ्या आयुष्याचं काय होणार आहे ते जर आधी कळलं तुला तर तू जाशील त्याच्याबरोबर पळून?
जाऊ दे, वाद घालण्यात काय अर्थ नाही. मी तुझ्यापेक्षा वयानं अनुभवानं मोठा आहे म्हणून सांगतो, हे जाणं तुला हितावह होणार नाही. मी ही वास्तू आपला बुंदू यांना सोडून जाणं केवळ वेडेपणाचं आणि पश्चात्तापाचं ठरेल. अरुंधती, घरामध्ये उभं राहून बाहेरच्या उन्हाची कल्पना रंगवणं आणि प्रत्यक्ष त्या उन्हामध्ये जाऊन उभं राहणं यात फार फार अंतर असतं. म्हणजे तुम्ही मला? नाही, मी तुझ्यावर कसलीही बळजबरी करणार नाही, कारण मन तुझं आहे, देह तुझा आहे, तुझं तू काय ते ठरवायचंस. पण तरीही एक सांगतो अरुंधती, मला तुझी गरज आहे. तू इथं राहिलीस तर मला आवडणार आहे, मला शक्ती येणार आहे. तुम्ही हे सगळं सोडून मुंबईला येणार असाल तरच मी त्याला पुन्हा नकार देईन. चूकही तुझीच आणि अटही तुझीच. नाही अरुंधती, मला ते जमणार नाही. मग मलाही इथे राहणं जमायचं नाही. सुखी हो. मला वचन हवंय एक. दिलं पाळलं पाहिजे. वचन देणाऱ्याकडे वचन पाळण्याचं दायित्व असतच. वचन देणं म्हणजे ते पाळणं हे मी जाणतो. तुम्ही शेखरला या बाबतीत एक अक्षराने सुद्धा विचारायचं नाही. मला कल्पना आहे तुला त्रास होईल म्हणून दिला शब्द पाळल्याखेरीज मी राहणार नाही. अरुंधती, या घरातून तुला जे काय घेऊन जायचं असेल ते तू घेऊन जाऊ शकतेस. हे घर तुझंच आहे. बुंदूसाठी काही निरोप. चपला कोण काढणार? वेला ताई, शाळा सुटली ना आता, तू ते बघू लवकर. हात पाय कोण धुणार? वेला ताई, तू दे ना आता. दूध. आणखी काही राहिले का? दे बघू आता दूध. वेला ताई, आज शाळेत इतकी मज्जा आली ना. मी कविता पाठ करायलाच विसरलो. आणि आमचे वाणी गुरुजी म्हणजे तुला कल्पना नाही, थोडं जरी चुकलं ना की लगेच छम. पण मग मी काय केलं, मी ना दुसऱ्याच बाकावर जाऊन बसलो. वाणी गुरुजींनी कविता पाठ म्हणून द्यायला सुरुवात केली. पहिल्या मुलानं म्हटली कविता, मग दुसऱ्यानं. मी ऐकत होतो आणि पाठ करत होतो. मला वाटलं होईल पाठ, पण गुरुजींनी चार मुलांनंतर मला छाक मारली. मी राहिलो उभा, पण माझं हे असं होत होत. पण मी बरोबर कविता म्हटली तुला दाखवू म्हणून. वाटते सानुली मंद झुळ कमी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी,
राईत कधी पडक्या वाड्या पाठी। सानुली म्हणजे काय? लहान छोटीशी। हा असं आमचे वाणी गुरुजी म्हणतात। तुला माहिती आहे बेला ताई, मी सगळी कविता बरोबर म्हटली, शब्दार्थ सांगितले, मार्क 10 पैकी 10। बेला ताई तू कधी बोललेलीस नाहीस का ग? तुला कधीच बोलावं असं वाटत नाही बंधू राजा? मी आलो बरं का? न बोलता सगळं कळलं पाहिजे। तुम्ही न बोलता आला असतात तरी कळलं असतं मला। खरंय रे, खरंय। आपण शब्द फुकट घालवतो नाही, शब्दाने माणसाला जेवढं दुखवता येतं तेवढं त्याचं सांत्वन नाही करता येत, नाही का? ऐका, नाही चांगलंय बापू, तुम्ही म्हणता माणसानं जास्त बोलू नये, पण तुमचे वाणी गुरुजी आहेत ना, ते सतत भाषण देत असतात। अरे ते गुरुजी आहे, त्यांना शिकवायचं असतं म्हणून बोलत असतात ते। हो तसं नाही हो, पण ते भाषण देतात ना तेव्हा सारखं आणि आणि करत असतात। अरे ती सवय असेल त्यांची। अर्थात तरी सुद्धा आमचे गुरुजी आम्हाला खूप आवडतात। आवडतात ना? अरे गुरुजी आवडतात तसा अभ्यास सुद्धा आवडला पाहिजे। मग काय बंधू राजा, काय म्हणतोय रे तुझा अभ्यास? तुमच्या सारखं डॉक्टर व्हायचं ना म्हणजे पहिला नंबर काढावा लागतो, खायचं कम नाही आहे काही। बरोबर आहे रे, बरोबर आहे। डॉक्टर व्हायचं, डॉक्टर व्हायचं आणि इथेच राहायचं बरं का? मग पुणे मुंबई कसली? बापू पुण्याच्या शाळेपेक्षा हीच शाळा मला आवडते हो ना। मग बापू, अरे गंगाधर रिझल्ट आला आत्ता। नंबर किती आला तुमचा? पेपरात नंबरच नाही आला माझा। नंबरच नाही? नापास झालो मी बंधू। आता चांगलं पास व्हायचं। अरे ते काय आपल्या हातात असतं का? 15 वेळा नापास होऊन परीक्षेला बसणार कोणी असेल का बापू? निदान 15 वेळा मी परीक्षेला बसलोय बघून तरी पास करावं का नाही बोर्डाने मला? हे बघ गंगाधर, तू एकतर परीक्षेचा नाद तरी सोड किंवा ठरवून काय ते व्यवस्थित विषय घेऊन परीक्षेला बस। अहो बापू आता दरवर्षी नाही का करत मी? नाही नाही नाही, तू प्रत्येक वेळेला विषय बदलतोस। ते काही नाही, मोहनराव असते ना तर मी कधीच 3 वर्षापूर्वीच SSC पास झालो असतो ताबडतोब। त्यांचं शिकवणं म्हणजे असं होतं ना। मोहनराव म्हणजे कोण बापू? मोहनराव म्हणजे मोहन भाचा माझा, तू लहानपणी बघितलंस त्याला। भाचा म्हणजे बहिणीचा मुलगा हो ना? आम्हाला एक धडा आहे, त्यात सगळी नाती सांगितली आहेत, आईचा भाऊ मामा, आईची बहीण मावशी। बापू वर्गात मला गुरुजी एकदा हे प्रश्न विचारत होते, हा मी आपली बरोबर उत्तर देत होतो, तर मध्येच महिपती काय म्हणाला माहिती आहे? तो म्हणाला तुला आईच नाही आहे। काय हे आजकालचे विद्यार्थी ना? मॅडम मी सुद्धा आजकालचाच विद्यार्थी। मी त्याला म्हटलं आई नसली तरी बोलत आहे ना ती माझी, ती माझं सगळं करते अगदी आईसारखं। मग आपण कशाला घाबरायचं? गंगाधर तू तो चेक न्यायला आला असेल ना? हो। त्याच्या आधी ते ट्रॅक्टरची कागदपत्र येते बघ, मी चेक घेऊन येतो। काय बंधू येणार का मुंबईला? मी जाऊ का ग? बेला ताई नाही म्हणते आणि मुंबईला तरी काय आहे? अरे तुझी आई आहे ना मुंबईला, बापूंनी परवानगी दिली ना आपण ताबडतोब तिचा पत्ता शोधून काढू। हा पण मी नाही म्हटलं ना। का रे तुला आठवण येत नाही तिची? विचारा बेला ताईला, तुम्हाला येते का तिची आठवण? मला नू, ही बाटलीतली फुलं आहेत ना ती तुझ्या आईने भरली होती त्या इकडे नवीन आल्या तेव्हा। ही फुलं बघितली ना की मला ताबडतोब आठवण होते ताईंची, कशी अगदी छान जशीच्या तशी आहेत ही फुलं। पण मला नाही आवडत ती। बेला ताई तुला आवडतात का ग?
पेला जागेवरची गोष्ट जागेवरच हवी आणि गंगाधर मनातली गोष्ट सुद्धा जागेवर हवी, कळलं? नाही, मी सहजच विचारलं. काय तुला वाटलं, बोललास तू, मला काय म्हणायचं नाही त्याबद्दल. बेला, कोण तुम्ही? विचारणारे तुम्ही कोण? मी या घराचा मालक. तुम्ही माझ्या घरात आलात म्हणून विचारतो. कोण तुम्ही, नाव काय तुमचं? शभुराव. बेला पाहिजे मला, बेला. बेलाशी काय काम आहे तुमचं? अरे माझं सगळंच काम आहे तिच्याकडे. ते सभ्य माणसाचं घर आहे. अरे जा रे सभ्यवाल्या, बेलाला घेऊन या आधी. जा. नाही आणलं तर? तुला माहित नाही मी कोण आहे तो. तुझ्यासारखी दारुडी माणसं माझ्या माहितीचे नसतात, बाहेर होतो आधी. यायला आता सांगतोच तुला. बेलाचा नवरा आहे मी, नवरा. 15 वर्षाखाली मॅरेज झालंय माझं तिच्या बरोबर. आणि तू आज उगवलास? यायला, वाईफ माझी आहे, मी केव्हा पण उगवेन. जा बेलाला घेऊन ये. जा बेला. इकडे तू गंगाराम ना रे? गंगाराम नाही, गंगाधर. तोच. ओळखलंच की नाही मला? ताबडतोब. मग थोबाड का बंद ठेवलंस? ओपन तुकडोच. दारुड्या माणसाशी मी ताबडतोब काडीमोड घेत असतो. काडीमोड कळलं काय? गंगाधर तू ओळखतोस याला? ओळखतो, आमच्या शेजारीच खोपट होतं याचं. जा बेळाला घेऊन ये, पहिले चोट. जा. ए, या घरात हुकुम माझा, कळलं? तू बेलाला हाक मारू नकोस, तुझ्या हाकेला ती ओ देणार नाही. बेला. ए, या घराचा मी मालक आहे, इथे माझा हुकुम आहे, ओरडू नकोस तू. चला मला. अरे तू रे, मी बॉम्बेला असतो म्हटलं, बॉम्बेला. अरे तू इंग्लंडला असतास ना तरी हेच म्हटलं असतं मी तुला. बाहेर ताबडतोब या घरात माझा हुकुम चालतो, कळला? पुन्हा मला. अरे तू रे, चेहरा मी काय तुझ्या वर्गात होतो का रे? अरे 7 जन्मात लायकीने तुझी माझ्या वर्गात याची, कळलं? ए काय बाहेर म्हटलं ना? बेलाला बोलो. गंगाधर बेलाला सांग. शभुराव आलाय म्हणून. मी बोलवलंय म्हणून सांग. न भीता बाहेर ये. आणि आता मी हुकुम देईपर्यंत आवाज बंद तुझा, कळला? बेला, मी जे विचारेन त्याचं खरं उत्तर द्यायचं, तुला माहित आहे. तू ओळखतेस याला? तुझं याच्याशी लग्न झालं असं हा म्हणतो. मॅरेज. बोलत तू बेला? माझ्याशी बोलायचा? मी बेलाला घेऊन जायला आलो आहे. सारा माझं सगळंच अडकलंय तिच्यामुळे. मला घरी सांभाळायला कोण आहे, जेवण करायला कोण नाही. चल. कुठे राहतोस तू? बॉम्बेला. अरे ते कळलं, मुंबईला कुठे? 12वी झोपडपट्टी. काम धंदा? असा काय फिक्स नाही. आणि इतक्या वर्षाने उगवलास तू? एक काम कर, गावात जा, 5-10 माणसांनी ते घेऊन ये, त्यांच्याकडून खात्री पटवून दे माझी, मग बेलाला सोडतो तुझ्या बरोबर. कसली खात्री? तू तिला व्यवस्थित पोचशील, नीट वागशील याची. चला. बायको माझी आहे, मी काय पण करीन तिचं. तू कोण विचारणार? लोकांची कशाला, फक्त माझी खात्री पटवून दे म्हणो. चुप. तू चुप. तू चुप. चुप. यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हा बेला लहान होती. तिला मारझोड करायचा हा. एकदा तर बेलाच्या वडिलांवर सूर्याचे वार केले. मग चला आमच्या भांडणात पडतो म्हातारा खाली. ए तू ताबडतोब चुप. तू चुप. चुप. हा सगळा भयानक प्रकार बघून बेला बेशुद्ध झाली. आणि तेव्हापासूनच तिची वाचा गेली. हा हा कारणीभूत आहे सगळ्याला. याला शिक्षा झाली होती. मग गावाने मोठी सभा घेतली आणि याला काडीमोड द्यायचा हुकूम दिला. तू काडीमोड घेतलास? मग काय होते मिस्टेक माणसाकडून, त्याच्यात काय. चल बाहेर. मी मॅरेज करणार आहे परत. बाहेर म्हटला ना. चल तू बाहेर. पॉवर दाखव नको मला तुझे. तुला हिला असेच ठेवून घ्यायचे काय?
मॅरेज नाही करायचे. पावर नको नको मला तुझी सांगून ठेवतो. चल तुला चटक लागले का साला इथे. चल चल साला. अरे मला पावर दाखव तू. काय तुझी बायको सोडून गेले तेव्हा ना दाखवली तुझी पावर. दारू पिऊन आलो म्हणून मला पावर दाखव तू. अरे 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 अख्खा गाव बोंब मारतोय तुझ्या नावाने. तू बेला ठेवून घेते. बेला बोल. गंग्या गंग्या. बापू गेले 8 दिवस झाले सांगायचं होतं. काय गावात सगळीकडे हेच बोलतात. काय म्हणजे बेला इथे राहते. मग काय त्याला वाऱ्यावर सोडायची का. नाही तसं नाही बापू पण लोक वाटेल ते बोलतात. हे बघ गंगाधर तू इथे राहतोस माझ्या बरोबर. तुला कधी माझ्या वागण्यामध्ये पाव का दिसलं कणभर तरी संशय घेणं आहेत का. चुकण्यात राजा असेल तर त्याला आधी जाब विचारावा असं शिकलो आम्ही बापू तुमच्याकडून. मग गाव बोलत होतं तेव्हा गप्प का बसलास. कोण म्हणतो गप्प बसलो. घसा कोरडा करून बोललो मी. पण काय बोल ना गप्प का बसलास. 100 मूर्खात 1 शहाणा गेला तर तो सगळ्यात मूर्ख ठरतो बापू. आज जर ताई असत तर कोणाची हिंमत नव्हती असं काय बोलायची. म्हणून म्हणतो बापू बेलाला तुम्ही खराब. नाही मी सगळ्यांना धैर्याने तोंड देईन गंगाधर. एकट्याचं धैर्य नाही पुरत बापू. गंगाधर एकट्याचं धैर्य सैन्यापेक्षाही जास्त असतं. फक्त ते स्फटिकासारखं हवं. हे सगळं ऐकताना पटतं बापू पण प्रत्यक्षात आजच्या जगात हे असं. हे बघ गंगाधर आजच्या जगात कालच्या सारखी माणसं नाही तसे कालच्या जगातही म्हणत होते रे. आणि तरी डोळे दिपून टाकणारे कर्तृत्व गाजवणारी माणसं देशोदेशी निपजत होतीस ना. पण तरी गंगाधर जे झालं ते बरं नाही झालं बापू. खरंच गंगाधर जे झालं ते चांगलं नाही झालं. हे बघ गंगाधर तू तू काही वाटून घेऊ नकोस. तू जा मी प्रार्थनेनंतर येतो दवाखान्यात. अरे आजपर्यंत इतकं गमावलंय आणि इतकं मिळवलंय मी. जा तू गंगाधर जा. गंगाधर खरंच खरं गावात काय बंधू. काय नाही बेला ताई माझी वह्या पुस्तक काढून ठेव बघू. गुरुजींनी खूप अभ्यास दिलाय आज. उद्या शाळेत गेल्या गेल्याच विचारतील. उद्या का बंधू. उद्या रविवार आहे बरं का. मग काय या इकडे. अरे आम्हाला काय शाळेच्या गमती जमती काय सांगणार की नाही. हो सांगतो ना. छे असं विचारलं ना की काही आठवत नाही बापू. ही आठवण कशी राहते हो. काय बंधू काही काही गोष्टी आपण विसरायचा प्रयत्न केला ना की त्या खोल खोल जातात आठवणींच्या तळाला. नाही मी काहीतरीच बोललो. हा काय शाळेतल्या काय गमती सांगणार का मला. हो हो सांगतो ना. बसे खालती. आज ना गोष्टींच्या तासाला गुरुजींनी मला उभं केलं. म्हटले गोष्ट सांग एखादी. मी त्यांना म्हटलं मला नाही येत गोष्ट. बापू जर वेला ताईला बोलता आलं असतं तर किती मज्जा आली असती.
तिनं मला आईसारख्या छान छान गोष्टी सांगितल्या असत्या. म्हणजे हो, एक होता राजपुत्र, त्याच केवढं तरी मोठं राज्य होत. एक होता राजपुत्र, त्याच केवढं तरी मोठं राज्य होत. मोठा राजवाडा, नोकर चाकर, हाईट बाजरत, पुष्कळ संपत्ती. हा अशी गोष्ट बेला ती ये ना गोष्ट ऐकायला. तर तो राजपुत्र ना खूप आनंदात होता, कारण त्याच लग्न झालं नव्हतं. मग एक दिवस दुसऱ्या एका देशाची राजकन्या आपल्या वडिलांबरोबर फिरत फिरत राजपुत्राच्या नगरीत आली. मग तिने राजपुत्राचा राजवाडा बघितला, नोकर चाकर बघितले, सोन्याचा रथ बघितला, पुष्कळ संपत्ती आहे ती बघितली, आणि तिला वाटलं की आपण या राजपुत्राशी लग्न करावं. पण तिने अजून राजपुत्राला कुठे पाहिलं होतं? हा नाही, तिने राजपुत्राला बघितलंच नव्हतं. पण तो राजपुत्र मनानं खूप चांगला होता ना? अरे खूप खूप चांगला होता तो. त्याच्या मनात गरिबांबद्दल प्रेम होत, त्यांच्यासाठी काहीतरी करावं असं त्याला वाटायचं. त्याला वाटायचं जंगलात जावं, झोपडीत राहावं, मीठ भाकर खावी. पण त्या राजकन्याचं काय? मग पुढे राजपुत्राचं आणि राजकन्याचं लग्न झालं. दोघे जण खूप सुखात होते. कधी कधी राजपुत्र म्हणायचा, आपण जंगलात जाऊया, तिथेच राहूया. राजकन्या नाही म्हणायची. मग पुढे त्यांना एक छानसा मुलगा झाला. त्यांना पुढे हुशार, गुणी, सुंदर. त्याला पण आपल्या वडिलांप्रमाणे जंगलात राहणं आवडायचं. अरे त्याने जंगल बघितलंच नव्हतं, तो खूप लहान होता ना. पण त्याच्या वडिलांनी त्याला जंगलाबद्दलच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. छोटीशी झोपडी, सारवलेल्या भिंती, हिरवगार जंगल. मग एक दिवस त्या तिघांनी ठरवलं की आपण जंगलात जायचं. राजकन्या सुरुवातीला तयार नव्हती. तिला वाटलं होतं काही दिवसांनी राजपुत्राला कंटाळा येईल आणि तो परत येईल राजवाड्यात. पण राजपुत्राला जंगल आवडलं, तो काही परत आलाच नाही, तो जंगलातच राहायला लागला. पण मग त्या राजकन्याला सुद्धा जंगल खूप आवडायला लागलं. नाही, त्या राजकन्याला ते जंगल कधीच आवडलं नाही. मग एक दिवस एका दूर देशाचा सौदागर एका घोड्यावरनं आला. एक सौदागर आला आणि राजकन्या त्याच्याबरोबर निघून गेली दूर दूर कुठेतरी. आणि तो छोटा मुलगा, तो नसेल गेला आपल्या आई बरोबर, तो जंगलातल्या गमती जमती कशा सोडणार? नाही, तो नाही गेला, कारण त्याच्या आईनं त्याला नेलंच नाही रे बरोबर. एक वर्ष झालं, दोन वर्ष झाली, आता तीन वर्ष झाली, राजकन्या काही परत आलीच नाही. राजपुत्राला खूप वाईट वाटायचं, तिची सारखी आठवण यायची. हे चुकलं हा राजपुत्राचं, आठवणच कशाला काढायची मुळात? कारण असं आहे की राजपुत्राला वाटायचं की आपलं काही चुकलं तर नाही ना, आपल्याला जंगल आवडत होतं म्हणून आपण जंगलात आलो, पण आपल्या राजकन्येला जंगल आवडत नाही ही गोष्टच आपण लक्षात घेतली नाही. मी जर तिथे असतो ना, तर त्या राजपुत्राला सांगितलं असतं, बाबा रे काही वाईट वाटून घेऊ नकोस. छोट्या मुलाचं का? त्याला मिळाली असेल की एखादी बेलाताई? काय का बेलाताई, मी गोष्ट ऐकतो ना अजून. हिंदू राजा, चला प्रार्थनेची वेळ झाली ना, चला. करायची सुरुवात की घेतले
व्रतन जे आम्ही अंधतेने थांबा थांबा एक विचारायचं राहिलं काय रे ती राजकन्या जंगलात निघून गेली तिचं पुढे काय झालं तू किती संतापली होतीस हे गाडीत नीट दिसलं नाही आत्ता दिसलं आणि किती वेळ लावायचं तू लावलेस तेवढे पुरेत मला वाटतं त्या शोफर समोर तू काय बडबडत होतास तू मोठी गप्प होतीस की नाही सुरुवात तू केलीस भांडणाला स्टुडिओत कांगावा केलास ती सुरुवात होती भांडणाची आता तो शोफर काय किंमत ठेवेल माझी माझ्या बरोबरच्या बायकांची किंमत तो चांगलीच जाणतो माइंड वेल शेखर मी त्यातली नाहीये वंडरफुल अगदी हेच बोलते माझ्या बरोबर येणारी प्रत्येक स्त्री 3 वर्ष मी तुझ्या घरात राहते ए उपकार नाही केलेस खर तर मीच उपकार केले तुझ्यावरती तुझ्या पायी माझा खर्च वाढलाय तुझ्या हौशी चैनी खेडेगावातून आलीस आधी मला वाटलं असते पहिल्यांदा हौस मी मूळची मुंबईचीच आहे घरची चांगली आहे मी जातेस तुझ्या चांगल्या घरी तुला तेच हवंय मी पक्क ओळखलंय नवीन नोकरी निवडलीस ना ऍडव्हर्टायझिंग कन्सर्न म्हणजे नव्या नव्या भाऊल्यांना घरात आज जुनी भाऊली घेऊन गेलो होतो ना स्टुडिओत काय केलंस तू मी तुला पुन्हा सांगते कांतीलालचं वागणं मला तुझ्यापेक्षा ती बेला बरी ग निदान बडबड नाही म्हणजे डोक्याला त्रास नाही दुसरं हां कळलं थँक्स आणि तिसरं म्हणजे आजच्या जाहिरातीत ती मॉडेल म्हणून खेडेगावातली बाई जास्त शोभून दिसली असती तुझ्यापेक्षा म्हणजे इमॅजिन हा असा ट्रॅक्टर उभा समोर ती ओले ती तू ओले ती हवीस असं नुसतं म्हटलं असतं की तिने अंगावरचा कपडा कपडा उतरवून ठेवला असत ट्रॅक्टरचा आणि ओलेतीचा काय संबंध आहे हा क्लायंटचा प्रश्न आहे त्याला ट्रॅक्टर समोर ओले ती बाई हवी होती तुला ते करणं भाग होतं कारण तुला पोसायला मला पैसा लागतो आणि त्यातला काही भाग तूच कमवायचायस आधी मारे आडेवेडे घेतलेस शेवटी ऐकलं ना तुझं म्हणूनच ते आडेवेडे हास्यास्पद ठरले त्याचा परिणाम बघितलास ना तू शेखर त्या कांतीलाने चक्क मला मिठी मारली त्याला आमच्या भाषेत ऍप्रिसिएशन अर्थात कौतुक असं म्हणतात शेखर हा सगळा प्रकार तू थंड डोळ्यांनी बघत होतास मो तू काय म्हणजे लग्नाची बायको नाहीये आपलं प्रेम होतं एकेकाळी तू नकार दिलास तेव्हाच संपलं ते आणि उरला फक्त भोग अरुंधती तुला तुझ्या घरातून घेऊन आलो ना ते फक्त तुझ्यावर सूड उगवण्यासाठी लेट मी बी व्हेरी फ्रँक हे तुम्हाला आधीच सांगितलं असतं तर फार बरं झालं असतं ट्रॅक्टर खपण्यासाठी आधी ओले त्या बाईचं चित्र दाखवावं लागतं शेखर आपलं प्रेम आठवून मी इथे आली आहे तिथे कंटाळा आला म्हणून तू आलीयस तिथे असं ऐशो आरामात जगता येत नव्हतं म्हणून तू आलीयस इथे जर का मुंबईत तुझ्या नवऱ्याबरोबर श्रीमंती डुंबत असतेस ना तर माझी आठवण सुद्धा झाली नसती तुला तुझ्यासारख्या मुली आहेत त्या माणसावर प्रेम नाही करत त्याच्या पैशावर ऐश्वर्यावर त्याच्या चैनीवरती प्रेम करतात बोल खरंय की नाही तू बोलशील ते खरंय तू वागलीस ते खरं शेखर तुझ्या बरोबर मी आले तेव्हा किती प्रेमाने वागत होतास तू ते घर सोडल्याचा मला कधी पश्चातापच झाला नाही आपण हिंडत होतो फिरत होतो दिवसभर हसत होतो हसण्यातच रात्र जागवत होतो तुमच्याकडे बोकडाला बळी देण्याची पद्धत आहे का ग यांनी ती पद्धत बंद केली होती तरीच तरीच काय नाही हे जे बळी द्यायचे बोकड असतात ना त्यांना आधी चांगलं माजवतात त्यांना चांगलं खायला प्यायला घालतात बोकड खुश त्यांना माहीतच नसतं की पुढे आपल्याला बळी देणार शेखर तू इतका दुष्ट असशील ना असं मला कधीच वाटलं नव्हतं पण तू इतकी मूर्ख असशील हे मात्र मला पक्क ठाऊक होतं आता तुझ्या स्टुडिओत मी पाऊल टाकलं ना तर विचारच तू विचारणार नाही धक्के मारून बाहेर काढेन मॉडेल म्हणून थर्ड रेट आहेस तू आता माझी सांपत्तिक स्थिती इतकी बरी नाहीये मॉडेल म्हणून तुला बसवलं तर 4 पैसे मिळतील आणि कांतीलाल भेटेल एखादा बोल ना आणि मॉडेल म्हणून नाही निदान अरे माझा बाजार मांडला तुला शरम नाही वाटत वस्तू विकण्यासारखी असेल तर नाही वाटत काय बोलतोयस तू
तेव्हा तू माझ्याशी लग्न केलं असतंस तर तेव्हा माझं हेच करणार होतास का? युअर रॉंग माय बेबी, युअर रॉंग. अन्यायाचा सूड घेतला जातो आणि न्यायाचा सन्मान केला जातो. तेव्हा मी कोणी वेगळाच झालो असतो. तू फक्त माझीच असतीस आणि मी फक्त तुझाच. हे असं ऐशो आरामाचं चैनीचं आयुष्य माझ्या घरात धिंगाणं घालायला शिरलंच नसतं. स्टॉप इट. अशी जुन्या नजरेनं माझ्याकडे बघू नकोस. माझ्या मस्तकातला सूड थंड होईल. मी माफ करीन तुला. स्टॉप इट. स्टॉप इट आय सेड. गुड, यू हॅव लॉस्ट इट. आता मी तुझ्यावरती सूड उगवीन आणि तुला रस्त्यावर फेकून देणार. नाही, तुला रस्त्यावर आणणार आहे. पोषणाचा एक सभ्य मार्ग दाखवतोय मी तुला. म्हणजे एखादा श्रीमंत गद्धा आलाच तर. तू काय बोलतोय शेखर? तुझ्यापेक्षा ती बेला बरी. अरे बेला बेला, 3 वर्षात त्या मुलीचं इतके वेळा नाव घेतलेस तू. हा दोष माझा नाहीये, तिच्या सौंदर्याचा आहे, तिच्या तारुण्याचा आहे. कधी कधी मला वाटतं साला मी इथे तुला घेऊन आलो पण तिकडे तुझा नवरा मजा मारत असेल बेला बरोबर. पुन्हा मला हवी असलेली मुलगी तोच घेऊन गेला. ते कसंही असले ना, या बाबत मी त्यांची खात्री देते. तुला खात्री द्यायला काहीच हरकत नाहीये ग. आपल्या जुन्या मित्राबरोबर पळून जाणाऱ्या बाईबद्दल त्यांना ठाऊक होतं सगळं. तरी त्या मूर्खानं मला एका शब्दानेही विचारलं नाही. मी वचन घेतलं होतं त्यांच्याकडून तसं. एनिवे, दॅट फूल मस्ट बी हॅव्हिंग अ वंडरफुल टाइम विथ बेला. त्यांच्या चारित्र्याबद्दल तू एक शब्द जरी आता बोललास ना, ओ माय गॉड. त्याच्या चारित्र्याचे गोडवे गाणे आधी तुझं चारित्र्य बघ. आय नो इट, आय नो इट प्रिटी वेल. एक्सक्यूज मी, मी ओळखत नाही आपल्याला. अरुंधती आहे का? मोहन. हा, नाव यू कॅन कम इन विथ धिस पासपोर्ट. ये बस ना, बस. हां, ये रे. मी ओळख करून देते. हे शेखर आहेत. नमस्कार. हा माझा भाचा आहे मोहन. ओ, भाचा का? मी याची मामी आहे. ते आलं लक्षात. मग आता मी निघावं? नाही अरुंधती. नाही, तुम्ही बसा ना. नाही, मला निघालंच पाहिजे. आपण काय करता मोहनराव? मी ट्रॅक्टर्स फर्म मध्ये चीफ अकाउंटंट आहे. ओ, ट्रॅक्टर्सच्या कांतीलालना ओळखतो मी. त्यांचा अकाउंट आमच्याच ॲडव्हर्टायझिंग एजन्सीकडे आहे. निघतो मी. बसा आरामात मोहनराव. मोहन, कसा आहेस तू? छान आहे. नोकरी चांगली मिळालेली दिसते तुला. हा, पण शाळेत शिकवण्यासारखी मजा नाही आहे. तिकडे कसं ना, मस्त मोकळ्या हवेत फिरून यायचो, मग तुझ्या हातचा चहा घ्यायचा. चहात साखर जास्तच लागायची ना तुला. रविवारी कधी कधी शाळेतली मुलं घरी यायची. ए, मुलं कसली ती, मोठी माणसंच की. तो तंबाखू खाणारा कोण रे? कोण तो? च आणि ज लिहिताना नेहमी चुकायचा. काय त्याचं नाव? जयराम. हा, तू त्याला चैराम म्हणायची. अरे मी त्याला एकदा नाव लिहून दाखवायला सांगितलं, त्याने लिहिलं च य राम. तेव्हापासून त्याचा चैरामच झाला. घराजवळ शाळा होती नाही. आतल्या खोलीतून दिसायचा तुझा वर्ग. काही खायला केलं की मी तुला खून करायची. सगळी कामं तुझीच ना. शाळेची घंटा वाजवायची. ती पितळीची बेल येईपर्यंत मी ती आपली घरातली परत घेऊन टन 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 वाजवत जायचो शाळेत. सुरुवातीला किती मजा यायची. आठवतं तुला एकदा शाळेची वेळ झाली होती आणि तू जेवत बसला होतास. हो, बापू मामा रागावतील म्हणून मी खरकट्या हातानेच ती घंटा वाजवत गेलो शाळेत. सगळ्यात तुझा मजेचा तास म्हणजे रात्री गंगाधरला शिकवणं. गंगाधर बिचाऱ्याच्या डोक्यात काहीच शिरत नसे. पण मी विचारलं ना, कळलं का रे की म्हणायचा ताबडतोब कळलं. तू इकडे कशी काय आलीस? ठरवलं, आले यावं लागलं.
पण तू अचानक इकडे कसा आलास? माझा पत्ता तुला कोणी दिला? अगं, आमच्या फर्मकडे ॲडव्हर्टाईजमेंटसाठी काही फोटोग्राफ्स आले होते. त्यात माझा फोटो पाहिला? हो, तुझा फोटो पाहिला, तुझ्या एजन्सीला फोन केला, त्यांच्याकडून पत्ता घेतला. तुला भेटायची खूप इच्छा होती, ठरवलं आलो भेटायला. मी बापू मामांकडे जायचं ठरवलंय. हो हा, माझं क्षेत्र तेच आहे ग. इथे ना असं गुदमरल्यासारखं, घुसमटल्यासारखं होत. परवा अचानक गंगाधर भेटला आणि मी तिकडेच. गंगाधर भेटला तुला? कुठे? अगं हो, गंगाधर भेटला ना मला, आमच्या ऑफिसात आला होता ट्रॅक्टरची ऑर्डर नोंदवायला. काय म्हणाला तो? आमच्या ऑफिसात आला, त्यांनी मला हाक मारली, मोहनराव. पाहिलं तर गंगाधर, त्याला तसाच केबिन मध्ये घेऊन गेलो, चहा पाणी केलं, खुश झाला बिचारा. एस एस सी झालाय की नाही? तेवढंच जमत नाही म्हणाला, ताबडतोब. 15 वेळा बसला पण अजून काही एस एस सी झालेलं नाहीये. अरे बापरे, अभ्यास सोडून ना त्याचं सगळीकडे लक्ष होत. काय म्हणाला आणखी तिकडच? हा, म्हणाला गावात खूप सुधारणा झाल्यात, वस्ती वाढली आहे, एस टी आता गावात येते. हो, शेतीचं उत्पन्न तर एकेकाला इतकं येतं ना की सगळ्यांनीच घरदार सुधारून घेतली. शाळा वाढली आहे, चार चार मास्तरच शाळा आहेत, चार मास्तर. लायब्ररी वाढली आहे, व्यायामशाळा झाली आहे नवीन. आणखी काय म्हणाला? आणखी म्हणाला, तुमच्यासारखा मास्तर हवा आता शाळेत. गावातला प्रत्येक जण लिहा वाचायला उत्सुक आहे. काय आहे की शहरातले मास्तर सहजासहजी तयार होत नाहीत ना तिकडे जायला. गंगाधर केबिन मधून निघून गेला आणि मी खूप अस्वस्थ झालो ग. डोळ्यासमोर आलं होतं एक छोटस गाव, तिकडची भोळी बाबडी माणसं, त्या बुटक्या इमारती, लाल मातीच्या पायवाटा, अरुंद रस्ते, हिरव्यागार सावलीतलं गाव मला हाक मारू लागलं. गंगाधर निघून गेला आणि मी राजीनामाच देऊन टाकला आणि तिकडेच जायचं ठरवून टाकलं. अरे चा, मी तुला काय घेणार काही विचारलंच नाही. अगं मामी, तू भेटलीस बस झालं. नाही असं नाही, गुळ पाणी तरी तू. सॉरी, मी ना जुन्या सवयीने विचारलं. तू चहा कॉफी काही घेणार आहेस का? खरंच काही नकोय मला. मोहन, तो कांतीलाल तुमच्याच फॉर्म मध्ये आहे ना? अर्धा मालकच आहे. वागायला कसं आहे? तू जरा जपून. हो ना, मगाशी त्याच्यावरूनच आमचं कडाक्याचं भांडण झालं. तू या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये कशी काय आली? मला इलाज नव्हता पैशांसाठी. नाही, दुसरं कशासाठी? तुला बळजबरी करून तर. नाही नाही, मी सहजच विचारलंय. मी खूप आनंदात आहे. मी नाही, तू आनंदात नाहीयेस मामी. तू ना इथे कसल्या तरी सापळ्यात अडकलीयेस. तुला पुन्हा बापू मामांकडे जायचंय, फक्त धीर होत नाही इतकंच. बघ, तू ठरव काय, येणार आहेस माझ्या बरोबर? अरे, तुमचा ट्रॅक्टर अजून इथेच? मी 8 दिवसांनी तुला फोन करेन. मी तुमच्याशी बोलतोय. आम्ही बोलतोय, दिसतंय ना? सावकाश नेणार. हा बोला आता.
तुम्ही अजून गेला नाहीत? नाही गेलो. गोष्टी रंगल्या बसलो बोलत. मी ऐकलंय तुमचं बोलणं. चोरून ऐकणं वाईट. शट अप. तुम्ही काय अरुंधतीला पळवून देणार होतात? असली निर्लज्ज गोष्ट सगळ्यांनाच नाही हो जमत. मी हकलल्याशिवाय घराच्या बाहेर एक पाऊल सुद्धा टाकणार नाही. ती माझ्या घरात आहे. ती मी काय वाटेल ते करू शकतो तिचं. शेखर बोल नकोस. मध्ये आपल्या मित्रांना घरात बोलून मिठाचं एक जरी वाक्य तुम्ही बोललात ना तर वाघाच्या गुहेत शिरलायस तू. नेमबाज शिकारीच वाघाच्या गुहेत शिरतो. जातो मी. मोहन पुन्हा आपली भेट. आपली भेट एकाच ठिकाणी शक्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, ताबूतातल्या वाघाला भ्यायचं नसतं. जायचंय तुला तुझ्या मित्राबरोबर? तो माझा भाचा आहे. ही असली नाती मला चांगलीच माहिती आहे ग. तुम्ही नेहमी भेटता. नाही रे, आज प्रथमच. मला संशय होताच. पुरुषांच्या रक्ताला चटावली आहे तुझी जीभ. काय बोलतोयस तू? मला पत्र पाठवलंस, माझ्या मागे धावत आलीस, इथे रान मोकळं मिळालं, नवीन नवीन मित्र जमवलेस. बाई नवऱ्याच्या घरून येताना नेमकं शील घ्यायला विसरते. यू आर अ बिच, अ डर्टी बिच, नो बेटर देन अ प्रॉस्टिट्यूट. शेखर डोंट बार्क यू बिच. माझ्या मागे येताना तुला तुझ्या कार्ट्याची सुद्धा आठवण झाली नाही? इथे एवढा बाजार भरवतेस आणि आज केवढा कांगावा केला स्टुडिओ मध्ये. शेखर अंगावरचं वस्त्र वस्त्र काढून ठेवायला सांगण्याच्या लायकीची असतो. अरे शेखर प्लीज, मी तशी नाहीये रे. मी इथे आले आपलं प्रेम आठवून, आपले आपले एकमेकांना दिलेले शब्द स्मरून. प्लीज. प्रेम गेलं खड्ड्यात. तुला एक सांगतो, तू काय किमतीची आहेस हे आपल्या दोघांनाही चांगलंच माहिती आहे. शहाणी असेल तर या भांडवलावर आपण पैसा करू. मी आता ठरवलंय, हे भांडवल संपायच्या आत. पूर्वीच्या नोकरीत असताना आम्ही शेतकऱ्यांना सांगायचा, लेको हंगाम आहे, तिथपर्यंत काढता येईल तितकं पीक काढा. वाजू दे, बाहेर कोण आहे ते मला माहिती आहे. तुझा असा डाव आहे मला बदनाम करायचा, माझ्यावर आरोप ठेवायचा आणि मग नंतर त्याच गोष्टींवर पैसा कमवायचा. थांब रे गध्या. कोण आहे बाहेर? कोण आहे? तुझा नवीन मित्र मोहन. डॅम इट, थोडासा मेकअप करून घे, मगाशी विस्कटला असेल. तू काय छळतोस मला? लोखंडाचे चणे खाल्ल्याशिवाय सोनं हाती लागत नाही. कम ऑन कम ऑन बेबी, बी रेडी, समोन इज वेटिंग फॉर यू. कम ऑन गेट रेडी. मीच आणलंय त्याला, माझ्या बरोबरच आलाय तो. कांतीलाल? कांतीलालचा बाप आहे हा. मासा गळाला लागला ना तर कांतीलालचा नंबर यायला खूप वेळ लागेल. कम ऑन गेट रेडी. रडू नकोस, रडू नकोस. हास, हा स्टुडिओ नाहीये कांगावा करायला. हास यू बिच. चाबूक मारून हसायला लावण्याची शक्ती आहे माझ्यात, विसरू नकोस. कम ऑन हास, हास. रडू आला की जास्त हसायचं. कम ऑन कम ऑन कम ऑन गेट रेडी. गुड. या 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 मिस्टर फर्नांडिस. या, सॉरी टू कीप यू वेटिंग. मायकल फॉर यू रे. काय चांगल्या क्वालिटीचा माल हवा तर वेट करायलाच लागतंय ना रे. या बसा ना. तुम्हाला काही चहा कॉफी? समय काय झाला रे, असं चाय कॉफी घेऊन समयचा इन्सर्ट नाही करायचा रे. काय भाई? हो. फोटो पाहिले तुमचे, फर्स्ट क्लास. मी म्हटलं ना शेखरला, आपल्या प्रॉडक्ट करता अशीच फिगर हवी आहे ना रे. यु आर राईट मिस्टर फर्नांडिस, यु आर राईट. पण त्यासाठी थोडं द्रव्य रे. द्रव्य किती हवं सांगणार रे. चेकबुक साइन करून देतो तुझ्याकडे. खूप प्रॉडक्ट आहेत आपल्या कंपनीकडे. ऍडव्हर्टायझिंग मध्ये कराल जेवढी धमाल कमी आहे. बाकी शेखर ते बिगर बिगरच रे. ती तुम्हाला बघायला मिळेलच ना. शोधलीस रे ही मॉडेल? होती एका खेडेगावात.
थूक मारली आली माझ्या पाठी. तर अगदी सोन्याची माईनच काढलीस की रे शोधून. तुमची जाहिरात कसली आहे म्हणे? आधी फिगर बघू मग सांगू. समय फुकट चालला रे शेखर. अरुंधती काय म्हणतात ते? समय फुकट चाललंय. या या मी तुम्हाला माझं फ्लॅट दाखवते. या फ्लॅट राहू दे रे. हे आधी शयन गृह बेडरूम बेडरूम दाखव आधी. ऑफकोर्स बेडरूम. या या बेडरूम दाखवतो. शेखर तुझा विचार काय आहे? तुझं व्यसन पूर्ण करायचं आणि पैसा कमवायचा. तूच म्हणाली होतीस ना जगात पैशाशिवाय दुसरं काही चालत नाही. मी तयार नाहीये. मी तयार नाहीये. जातेस तुझ्या नवऱ्याकडे? आहे तुला जागा तिथे? ती बेला येऊन देईल का तुला? पण तिथे लात खाल्लीस तर माझ्या घरात येऊ नकोस परत माझे पाय चाटायला. चाल तुला 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 माझा कंटाळा आलाय. तो तर केव्हाच आलाय पण घोरपडी सारखी चिकटून राहिलीस तू. दोन घटकेची मजा करता येत नाही काही करता येत नाही. त्या गद्यावरती विश्वास ठेवू नकोस. अगं तुझ्यापेक्षा अट्रॅक्टिव्ह मुली माझ्या दरवाजा उघडण्याची वाट पाहतायत. चल जातेस तू? तुला मी जायला हवी आहे. ताबडतोब गेट आउट. दरवाजा उघडू तुला लाथ मारायला. आता मी जाणार नाही. इथे आली ती बाजारात बसायला आलेली नाहीये. माझे काय वाटतं ते होऊ दे. मी जाणार नाही. काय करशील तू? काय वाटतं ते करेन. तेव्हा जे सुचल ते करेन. पण मी जाणार नाही. माझा बाजार मांडू देणार नाही. चालतीयो गेट आउट. गेट आउट. नो आय एम नॉट गोइंग. आय विल डाई हियर बट आय विल नॉट गो. समय फुकट चाललाय. डोक्यात किक कसे पर्यंत? कम ऑन. चल ना डार्लिंग. कम ऑन डार्लिंग. नो नो शेखर. नो शेखर प्लीज. कम ऑन. ओह नो स्वीटहार्ट. ओह माय गॉड. गंगाधर दादा. मला जरा गणित शिकवता का हो? गणित? मी गणित सोडलं. गणितात नापास झालो आणि गायन हा विषय घेतला. पहिल्यांदा आपलं मारुतीचं देऊळ आहे ना त्याच्या मागे मोठं मैदान आहे तिकडे एकटंच गाऊन बघितलं मगच तो विषय घेतला. काय झालं? अरे आठवण झाली परीक्षेची. परीक्षा घेणाऱ्याने माझं गाणं ऐकलं आणि कोपऱ्यातला तंबोरा उचलून माझ्या डोळ्या देखत त्याचा भोपळा फोडला. बिचाऱ्याचं फार नुकसान झालं. म्हणजे तुम्ही मला गणित शिकवणार नाही? अरे गणितच काय, मी तुला काहीच शिकवणार नाही. म्हणजे मी नापास होतो तेवढं पुरे आहे. तुम्ही पास व्हा. बापू कसं नाही आले अजून? हो ना. खरं म्हणजे एव्हाना सभा संपायला पाहिजे होती. बापू भलेपणानं कोणावर तरी उपकार करायला जातात आणि गाव त्यांना जाब विचारतो. झोपायला चला ना. पण मला झोप येत नाहीये. मला खरंच झोप येत नाहीये. आणि तुला काय? तुला गाणं बिणं काहीच म्हणता येत नाही. बाळा जो जो रे बी जो रे. अरे भोपळा फोडून त्याने माझ्या गाण्याचा अपमान केला नसता ना असं सुरेख गाणं म्हटलं असतं मी. असं बा जो जो रे बा. अरे आता प्रॅक्टिस नाही राहिली माझ्या. नाहीतर मग हा बघ मग. झाली सभा? केव्हाची वाट बघतोय मी. गर्दी केली असेल लोकांनी. हा बेताची. काय खात्री पटली ना त्यांची? ज्यांना माझ्याबद्दल संशय होता ते बोलत होते. ज्यांना माझा विश्वास वाटत होता ते तसे गप्पच होते. झालं म्हणजे त्यांची संमती गृहित धरून चालणार बाकीचे? नाही तसं नाही झालं. गावकऱ्यांनी जेव्हा बहिष्काराची भाषा सुरू केली तेव्हा मात्र त्यांनी विरोध केला. पाहिलं बापू आपण समजतोय सगळा गाव आपलाच आहे. काय झालं आज?
काय नाही आपलंच चुकतंय बापू. हे बघ गंगाधर, गावाबद्दल इतकी तक्रार नाही म्हणजे बरं. अरे प्रत्येकाचा एक न्याय असतो रे स्वतःच्या घड्याळासारखा. दोन घड्याळ कधी जुळत नाहीत तरी प्रत्येकाला आपलं घड्याळ बरोबर वाटतं ना, अगदी तसं. पण एक मात्र कळलं, आपले गावकरी सत्याची चाड आहे त्यांना. सत्य पारखून गेला ते कुणालाही जाब विचारू शकतात. पटलं नाही तर अविचारीपणानं नुसती मान डोलवत नाही. पण शेवटी ठरलं काय बापू? काय ठरलं असं काहीच नाही. आठवड्याभराची मुदत मागून घेतली मी. आणि गावानं बहिष्कार टाकला तर? तर त्यांची खात्री पटून तो त्यांनी मागे घेईपर्यंत आपण इथेच राहायचं. छे, आज ताई घरात असते तर हा प्रश्नच नव्हता. नाही नाही गंगाधर, बेलाचे आई वडील किंवा बेलाचे भाऊ असते घरात तर हा प्रश्न आला नसता. या क्षणापर्यंत तरी माझं मन स्वच्छ आहे आणि ते तसंच राहावं असं मी स्वतःला बजावतोय. बापू, मुक्या माणसाला मन असतं का हो? मग बेलाच्या मनाचाही असाच विचार करायला हवा. गंगाधर. बापू, मी गावातलाच आहे. तुमच्यावर प्रेम करणारा, तुमच्या लौकिकाला जपणारा. आम्ही तुमच्या मनाची खात्री देऊ, पण बेलाच्या मनाची? एखाद्या विलक्षण क्षणाची खात्री कशी देता येईल बापू? गंगाधर, तू जर माझ्या जागी असतास तर? ताईंना शोधून मी घरी आणलं असत. स्वतःच्या नावाला लागलेला काळीमा लपवण्यासाठी. नाही गंगाधर, ज्याला परत आणायचं असतं त्यानं घर थांब म्हणत असताना घर सोडलं नसतं. माफ करा बापू, मी तुमच्या खासगी गोष्टीत बोललो. गंगाधर, ही एकच माझी खासगी गोष्ट आहे जिथे मला प्रश्न विचारणारा मी एकटाच आहे. हे सोडून जर तुला दुसरं काही सुचत असेल तर सांग. पण बापू, अख्खा गाव आडून आडून हेच बोलतोय. बघ गंगाधर, मला स्वतःलाच विचार करायला लागेल. मन पूर्णतः शांत आणि स्वस्थ ठेवून चाहतो. बुंदूला थोपटता थोपटता तू स्वतः झोपलीस की काय? जागीच होते तुमची वाट पाहत. असं काय बघताय? खरच माझ्यात आज काय मोठा फरक पडलाय सांगा. सांगू काय हर्ष? म्हणाल ते तू अरुंधतीची साडी नेसलीस. बरोबर, क्षणभर मला वाटलं अरुंधतीच साडी नेसून. तो भास विसरा आता, मी बेलाच आहे. घ्या दूध. किती थकला आहात? हा सगळा मनाचा थकवा आहे बेला. मला सगळं माहितीये, इतके वर्ष एकटे आहात. हो, अरुंधती गेली तेव्हापासून. आता कशाला त्यांचं नाव काढता? तुम्ही त्यांचं नाव घेतलेलं मला मुळीच आवडत नाही. आधी दूध घ्या पाहू. किती काळजी करतेस तू माझी? आपल्या माणसासाठी करायलाच हवं. आणि बुंदूची मी आई झाले ना, पण मला स्वतःला फसवायचं नाही. तुम्ही माझ्यासाठी आपल्या माणसासाठी इतकं केलंय की तुमचे उपकार फेडायचा तर माझ्याजवळ एवढंच आहे. मी अशिक्षित आहे आणि उपकार करणाऱ्याच्या पायावर आपल्याकडे जे काही आहे ते सगळं व्हायचं एवढंच कळतं मला. बुंदू मला विचारतो, बेलाताई तू माझी आई आहेस, म्हणजे बापूंची तू बायको की नाही? मी हसून त्याला हो म्हणते आणि म्हणते, पण बापूंना मात्र सांगायचं नाही. हं, पण तुमच्या हे लक्षात कधी आलंच नाही ना.
तुम्ही असेच आहात. सांगा ना, कधी कळलं होतं तुम्हाला? हो कळलं होतं मला. पण मला ते कळलंय हे मला स्वतःला सुद्धा कळता कामा नये असं मी मनाला बजावत होतो. माझ्या जितके शहाणे आहात तितकेच वेडे आहात. घ्या दूध. स्वतःच्या प्रकृतीकडे जरा लक्ष द्यायचं. असं हसत राहा जरा माणसं. हो विसरलो ना सगळं. आयुष्यभर तत्व तत्व करत राहिलो मी. रात्रभर जागे राहत सारख्या फेऱ्या मारत राहतात. तू पाहिलेस? मी पाहिलेलं तुम्ही पाहिलं. आणि इतक्यांदा मनात यायचं की की उठून तुमचा हात धरावा आणि म्हणावं की थांबवा या फेऱ्या. मी तुमचीच आहे असं समजा. तुम्हाला खरं बोललेलं आवडतं ना? मी जर का असा हात धरला असता तर काय केलं असतं? बेला हात सोड माझा. असंच म्हटलं असतं ना? मला माहिती आहे की मी तुम्हाला नाही आवडत. मी अशिक्षित आहे, मुकी आहे. मला काही येत नाही की कळत नाही. नाही बेला, तुला सगळं कळतं. तू खूप खूप हुशार आहेस. ते सगळं राहू दे. मी आवडते की नाही एवढंच सांग. वाटलंच तर नाही म्हणून सांग. आवडते की नाही एवढंच. हो आवडतेस. मनापासून? अगदी मनापासून. आता आणखी एक सांगायचं. तुम्हाला माझ्याबद्दल केव्हा वाटायला लागलं? आत्ता या क्षणाने. आणि याच्या आधी कधी? नाही वाटलं. आणि आत्ता वाटायचं कारण? कारण गावातले सभेत सगळे लोक हेच बोलत होते. त्यांचे शब्द कानात होते माझ्या. तू इथे एकटीच राहतेस. तू बुंदूला आईसारखी आहेस. नंतर गंगाधर पण येऊन म्हणाला की बापू तुमची खात्री आहे हो, पण बेलाच्याच मनात काही असेल तर. आणि हा प्रश्न विचार चक्रात अडकला आणि चक्राची गती थांबली. बेला गावाला कशाला किंमत द्यायची? कारण त्या गावात आपण सुख समाधानाने राहतो म्हणून. तुम्ही मला जवळ केलेलं गावाला आवडणार नाही हो ना? नाही आवडणार. पण बेला मी स्वतःचा सुद्धा आहे ना. जसा मी गावाचा आहे तसा मी स्वतःचा सुद्धा आहे ना. तुझ्याबद्दल निर्माण झालेली ही क्षणिक ओढ माझ्या नियमात बसत नाही बेला. आणि नियम फरमावतील ती शिक्षा भोगणं मला प्राप्त आहे. तुम्ही घाबरताय शिक्षेला? पण मी घाबरत नाहीये. मला तुम्ही हवे आहात. तुमच्यावरचे सगळे उपकार फेडायचे आहेत मला बापू. बेला बुंदू झोपला? हो नक्की. थांबा बघू. हेला हेला बेला. बापू मामा मी आलो. हा ये ये कधी आलास तू? झाली 2 मिनिटं. मी आता इथेच राहणार आहे तुमच्या आधारानं तुमच्या सावलीत. नाही माझी सावली माझा आधार. मोन तू कधी आलास? कधी आलो मगाशीच. तुम्ही कसल्या तरी विचारात गडला होता. पुढे आलात तेव्हा हाक मारली. तब्येत बरी आहे ना तुमची? नाही नाही उत्तम आहे. तब्येत उत्तम आहे. गंगाधरकडेच सामान ठेवला. बर दुपारी चालू मी इथं. मी इथंच राहणार आहे कायमचा. म्हणजे मुंबईत चांगलं बसतान बसलं होतं माझं. बसतान बसलं नव्हतं ते मनाचं. गंगाधर भेटला आणि राजीनामाच देऊन टाकला. मुंबईचाच.
बापू मामा मी बेलाशी लग्न करायला तयार आहे. हो मी इथे या गावात राहून संसार थाटणार आणि माझी तेव्हा झालेली चूक दुरुस्त करणार. मोहन मला एक गोष्ट कळली आहे. बेलाला इथं ठेवून घेतल्यामुळं गावातल्यांनी तुमच्या चारित्र्यावर संशय घेतला. सभेला आलो होतो ना मला दिसलं नाहीस. मग तू मागच्या खिडकीजवळ उभा होतो. नंतर तसाच गंगाधरकडे गेलो. पण सभेतलं भाषण ऐकलं मी तुमचं धैर्य पाहून. धैर्य? हो तुमचं धैर्य पाहून केवढा आदर आणि अभिमान वाटला मनाला. म्हटलं जाऊन तुमचं दर्शन घ्यावं आणि आपले अपराध पोटात घ्यायला सांगावं. हे बघ मोहन, सामान्य माणसाला होणारे अविचारी मोह मला सुद्धा. तुम्ही बेलाच्या बाबतीत स्वतःचा विचार केलात, स्वतःची तत्व दूर केली तरच तुम्ही सामान्य माणूस ठराल. मोहन हे तू अगदी मनापासून बोलतोय. अहो मोहाच्या विचारांचा वारा जरी साधा लागला ना तरी सुद्धा. मोहन तू काय बोलतोयस ना मला काय कळत नाहीये. मला सांग तू इथे आलास तेव्हा तू काय पाहिलंस? काही नाही. असं का विचारलं? तू बेला लाग मार. बेला बुंदूच्या उशाशी डोकं. बेला लाग मार. बेला बेला दूध मी आल्याचं कळलं नाही. अगं मगाशी दूध घेतलं ना मी. काय? हो मेला मोहन परत आलाय. तू आता इथेच गावात राहणार आहे. बेला मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आपण इथं या गावातच राहू, इथं संसार थाटू. बेला तू त्याच्याशी लग्न केलंस तर तू जन्मभर सुखी होशील. बेला तू हो म्हणाली असतीस तर यासारखा दुसरा आनंद नव्हता. नाही नाही ठीक आहे. तरी सुद्धा मी इथं राहण्याचा निश्चय बदलणार नाही. बापू मामा तुमचे आशीर्वाद फक्त माझ्या बरोबर असू द्यात. बेला तुझ्या मनात दुसरं कोणी आहे? मोहन ती तुला हो म्हणाली असती तर जन्मभर सुखी राहिली असती रे. मला इथे परत येताना सारखी भीती वाटत होती. तुम्ही मला जवळ घ्याल की नाही? अरे वेडा आहेस का तू? तुझ्यासारखी 5 माणसं मला मिळाली ना तर या गावाचं सोनं होईल सोनं. अरे मोहनराव तुम्ही आलात का इथे? अहो मोहनराव आल्याची बातमी मी देणार होतो ताबडतोब. गंगाधर तो मगाशीच आला ना, मग तू मला सांगायला विसरलास? हो विसरलो मी ताबडतोब. पण बापू मी घरी गेल्यावर मला ताबडतोब एक सुचलंय सांगू. काय? बेलाचा प्रश्न आपोआप सुटतोय. मोहनराव बेलाशी लग्न कर. बेला माझ्याशी लग्न करणार नाहीये. काय झालं म्हणजे? बेला आता याच घरात राहणार आणि बापूंच्या जीवाला गावाचा छळ सोसायला लागणार. आणि मी म्हणतो का बोलू नये गावानं? जिकडे जीव लागतो तिकडे जीभ सुटते माणसाची. आपले बापू स्वच्छ चारित्र्याचे आहेत असं सांगावं असं वाटतंय सगळ्यांना अभिमानानं. आणि तशी माझी खात्री नाही का बापूंबद्दल, पण मी म्हणतो बापू घरात एकटे असतात. बेलानं इथं राहणं गैर दिसतं. अरे माणूस आहे, मोह होणार त्याला. मोह मनात चिरल्यानंतर ताबडतोब तोडला नाही तर काय होईल? ते काय नाही बापू, सरळ बेलाला सांगायचं की बाई ग तुझ्यामुळे मला गावांचे बोल ऐकायला लागतात आणि तू घराबाहेर हो. नाही गंगाधर नाही बापू,
अहो बेला मोहनरावांसारख्याला नाही म्हणते म्हणजे काय? हां अहो मोहनराव एखाद्या वेळी बेला बापूंच्या मनावर भुरळ घालायचे, नाहीतर सरळ तुम्ही बापू ताईंना घरी आणा आणि पण तुम्हाला पटत नाही ना ते मी सांगतो ना म्हणजे मोह मनाला मोहाचा स्पर्श होणं म्हणजे पापानं पाऊल उचलणं असं तुमच्याच तोंडून ऐकलंय ना आम्ही बापू. पण गंगाधर ते पापानं उचललेलं पाऊल माणसाला तत्वापासून दूर फेकतं हे मीच सांगितलंय ना तुला. पण पण मोहनराव बेला लग्नाला नाही का म्हणाली? तिचं तिलाच विचार. मी विचारू तिला. नाही नको. पण मला मला तुझं म्हणणं पटलंय. मोहाचा स्पर्श झाला की पुन्हा एकदा सगळ्याचा विचार केला पाहिजे. तत्वतत्व करणारा कधीतरी मनशांतीची गरज असते. येतो मी. कुठे निघालात बाबू? 2 दिवस जाऊन येतो. पण कुठे जाणार? मनशांतीसाठी. मोहन आलाच आहे आता. दवाखाना वगैरे बघा तुम्ही. बाकी सगळ्या गोष्टीसाठी तो आहेच. पण तुम्ही कुठे निघालात बापू? सांगतो पण अट एक आहे. त्यावर दुसरा प्रश्न विचारायचा नाही. मी मुंबईला चाललोय. मुंबईला? बघितलंस? विचारलास दुसरा प्रश्न? मी जातोय. मुद्दामून बुंदूला सांगत नाहीये. बेलाला म्हणावं बुंदूकडे लक्ष ठेव. कशाला गेलेत बापू? देवाला ठाऊक. म्हणजे बापूंना ठाऊकच नाहीये? देवाला सगळं ठाऊक असत हो की नाही बेला? ती बेला तिला बोलता का येत नाही? मी SSC पास का होत नाही सगळं त्याला ठाऊक. मला वाटतंय कुणीतरी आलंय. बापूच आले असतील. नाही मला नाही कुणाची चाहूल लागली. आमचे वाणी गुरुजी म्हणतात आपल्याला आपल्या माणसांची चाहूल आधी ऐकू येते. अरे बुंदू हे बघ कोणाला. आई तू कशी आलीस एकदम? बुंदू राजा कसा आहेस तू? आपल्या जवळचा माणूस वाट बघत असलं ना की वाटतं एकदम जावंच. पण मी पुण्याला असताना तुझी चाहूल घेतली होती तेव्हा तू आलीच नाहीस. तेव्हा राजा मी खूप गडबडीत होते ना. कसल्या गडबडीत? तुला माझी खूप आठवण यायची ना. छे इथे होती की बेलाताई, ती माझं सगळं करते अगदी तुझ्यासारखं. पण राजा खरी आहे ती खरी आहे की नाही? देवालाच ठाऊक. आपल्याला काही सांगता नाही आलं ना की ताबडतोब देवाला ठाऊक म्हणायचं गंगाधर दादा सारख. बेला माझं सामान आत ठेव. बेला ताई तू कस उचलणार आहे सगळं? थांब मी तुला मदत करतो. का दुपारच्या गाडीने आलात? होय. डायरेक्ट मुंबईहून? हो. बापू आलेत ना बरोबर? नाही. पण बापू एकदम मुंबईला गेले मला वाटलं तुम्हालाच आणायला. हे मुंबईला गेलेत? म्हणजे तुम्हाला भेटले नाहीत ते? नाही. मोहन आलाय ना इथं? हो. त्यामुळे माझ्या शिक्षणाची सवय झाली ताबडतोब. अजून तू? हो वाऱ्या चालू आहेत. हा पण आता शेवटची आणि 16वी ही पास झालो की पंढरपूरच्या वारीबरोबर जाऊन देवाचं दर्शन घेणार आणि शिक्षण बंद करणार. 15 वाऱ्या झाल्या तुझ्या? हो खडून रेगा मारून ठेवल्यात भिंतीवर, नाहीतर माझ्या तू कुठे लक्षात राहायला. हो ती भिंत भरत आली.
त्या ब्रेगा बघितल्या आणि मोहनरावांनी विचारलं. मी म्हटलं ही अज्ञानेश्वरांची भिंत आहे, पास झालो की इकडेच सर्टिफिकेट लावणार आहे मी, दाबडतो. अरे मामी कशी आहेस? मोहन कसा आहेस? छान. बेला आली होती वाटतं सांगायला? हो. अगदी जवळचाच माणूस गेलं होतं सांगायला? नाही अगं, तसं काही नाही आहे. म्हणजे? म्हणजे बेला नाही म्हणाली लग्नाला. हा काय ग बेला, हा वेडी बिडी आहेस की काय तू? हा म्हणजे आता बघा ना तुम्हीच. हे काय खूळ भरलं हिच्या डोक्यामध्ये काय रे? गावानं सभा घेतली मोठी. कशाबद्दल? बापूंच्या चारित्र्याबद्दल. म्हणजे बेला घरात राहते ही गोष्ट पसंत नाही आहे गावाला, तुम्ही घरात नाही. अरे पण तुम्ही घरात वावरणार आहे, तुम्ही सांगितलं नाहीत का गावाला हे शुद्ध आहेत, यांच्या हातून कधीच काही चुकणार नाही? नाही सांगितलं, जीव तोडून सांगितलं, पण आता गावाने सभा घेतलीच. यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले असतील, घाणेरडे आरोप केले असतील. नाही अगदीच तसं काही नाही. तसा बापूंवर विश्वास आहे त्यांचा, फक्त हे दिसायला बरं दिसत नाही हाच त्यांचा मुख्य आक्षेप आहे. गावानं बहिष्काराची भाषा सुरू केली, एकतर बेलाला घराबाहेर काढा नाहीतर. नाहीतर काय? नाहीतर तुम्हाला घरी आणा. म्हणजे हे सगळं अडून बोलणं होतं. पण बापू मामा पहाडासारखे उभे होते, ते म्हणाले मी बेलाला असं घराबाहेर नाही काढू शकत, पण माझ्या तत्वात नाही बसत ते. आणि काय म्हणाले? आणि म्हणाले तिच्या रक्षणाची जर का तुम्हाला काळजी वाटत असेल ना तर तुम्ही माझ्या घरात येऊन राहा म्हणून. बंधूचं बेलाशिवाय चालत नाही काही. मी कित्येकदा म्हटलं बापूंना तुम्ही वाटेल ते करा आणि ताईंना घरी आणा, पण बापू म्हणाले हा माझा खासगी प्रश्न आहे, गावाने 8 दिवसाचीच मुदत दिली आहे, आता हा प्रश्न सोडवायचा कसा? अरे तुम्हाला कुणालाच सुचलं नाही, यांना सुद्धा सुचलं नाही. गावामध्ये मुलं बाळ माणसं असणारं घरदार शोधायचं, तिथं बेलाची व्यवस्था करायची, खर्चासाठी आपण पैसे द्यायचे. नाही पण बुंदूच, अरे बुंदू गेला असताना धाकल्याकडे बेलाला भेटायला, आणि त्याला 24 तास बेलाताई हवी आहे का? तसं असतं तर बजावायचं त्याला, यांच्याच तालमी तयार झाला ना तो. हे तुम्हाला कुणालाच कसं सुचलं नाही? नाही चुकलंच आमचं खरं, म्हणजे सुचायला पाहिजे होतं आम्हाला. हो हो फारच चुकलंय. त्या दिवशी बापू मामा मुंबईला गेले, आम्हाला वाटलं तुला चाणायला गेले असतील म्हणून. चुकामुक झाली असणार, तुमच्या एवढ्याशा चुकीमुळे त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागतंय ना, त्यांची तत्व बाजूला करून त्यांना माझ्याकडे यावं लागतं. काय यायचं त्यांनी माझ्याकडे? दोष माझा होता, अपराध माझा होता, मी यायला पाहिजे त्यांच्याकडे. गंगाधर असं व्हायला नको होत रे. काय झालं बाळा? बेला तर आतमध्ये रडतीये. काय झालंय? नाही मला माहिती, मी बघतो. मोहन तू भेटून गेलास ना, त्या रात्री त्यांनी एकाला घरी आणलं. काय? माझी विक्री करायची होती त्याला. मी एवढी संतापले ना, त्या आलेल्या माणसाच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉटच मारला. हे बघ. शेखर चिडला असेल ना मग. 8-10 दिवस मी त्याच्या हातचा मार खाल्ला. ज्या क्षणी म्हटलं आता आता जगणंच अशक्य आहे, त्या क्षणी सामान उचललं मी आणि बंधू. अरे बघत काय राहिला, मदत करणार मला? काय मग रागावलं असेल ना माझ्यावरती? तुला न सांगता गेलो मी म्हणून थोडा तरी रागावला असेल. उगाच मुंगी एवढा रागावलोय.
मग काय म्हणते खबर बात आहे ना काय गंगाधर दादा सांगेल काय ते ढाकल्याच्या गाईला पिल्लू झालं तेच ना पिल्लू नाही काही म्हणायचं वासरू तुला कोणी सांगितलं वासरूच म्हणायचं म्हणून गाई न बरं का गंगाधर मन शांत करायला दोन दिवस बाहेर जायचं ठरलं होतं तोंडात तर सहज मुंबई नाव आलं म्हणून गेलो मुंबईला मग आता येताना सगळ्या वस्तू इथे आणल्या काय रे गर्दी मुंबईला दोन दिवसात कंटाळू पण मग काय मन स्वस्थ झालं की नाही त्या गर्दीत अरे प्रवासातच झालं गाडीमध्ये बसलो मी असा एसटीत बाहेर बघितलं निसर्ग असा मस्तपैकी गार गार वाहत होता शीळ घालत होता अरे अशी हिरवीगार शीळ घातली त्याने मला मन तृप्त झालं सगळ्या ताण तणाव पळून गेला काय खणाखुण कसले चालले नाही नाही या चपल्या नाही नाही कुठे आहेत खाणाखुणा नाही नाहीत काय आहेत बापू कुठे आहे कुठे आहेत नाही अरुंधती आत्ताच आलीस ना आल्याबरोबर तू इथं आल्याचं या वस्तूंनी सांगितलं हे आपले खाणाखुणा करत होते वेळे कशी आहेस छान ठीक आहे मी तब्येत तसं सांगत नाही मला वाटलं होतं तुम्ही मला बघून चकित व्हाल तुम्हीच मला हाक मारून चकित केलं काय काय गोष्टी आधीच जाणून घ्यायचा दोष आहे ना माझ्यात काय बुंदूशी गप्पा बिप्प्या झाल्या की नाही मग हो तो होता आबेला त्याच्या मागे सारखा आबेला त्याने लाडून ठेवला त्याला तुला बघून खुश झाला असेल वा झाला ना हे अरे चिमटा काय काढतोस तू बापू हे काय हो चहा तुझ्या हातचा आहे अरुंधती हो ना एका घोटात तरतरी आली बुंदूराजा असा चहा करायला शिकलं पाहिजेस तू आता याला म्हणतात खरा चहा तुमचा आवाज ऐकला आणि आदरण ठेवलं हा मोहनने आणि गंगाधरनी मला गावातल्या सभेबद्दल सांगितलं हा चालायचंच असा एखादं वादळ आलं ना की मग झाडावरची धूळ उडून जाते आणि झाड पुन्हा स्वच्छ होतं आणि नव्या जोमानं फुलायला लागतं बापू मामा मामीनी बेलाबद्दल एक सुंदर मार्ग सुचवला म्हणून तुला सांगू मी आत्ता जेव्हा येत होतो ना तेव्हा मला सारखं वाटत होतं की या प्रश्नात काहीतरी मार्ग निघणार बघेल तर अरुंधती स्त्रीचा प्रश्न सोडवायला शेवटी स्त्रीचीच गरज लागली उगाच नाही मी निशंक मनाने परत आलो माझी सूचना तर ऐका बेलाला धाकल्याकडे ठेवायचं धाकल्याच्या भरल्या घरात ती सहज खपेल तिच्या पालन पोषणाला जे पैसे लागतील ते आपण द्यायचे म्हणजे गावाची शंका दूर झाली आणि बेलाच्या रक्षणाची काळजी सुद्धा दूर झाली खरंच गंगाधर आपल्याला कसं सुचलं नाही हा आता प्रत्येक सुचण्याला सुद्धा एक जन्मवेळ असते म्हणा कोणाला कधी आणि कसं सुचावं हे त्यानं ठरवलेलं असतं अरुंधती त्यानं तुला योग्य वेळेला पाठवलं नाही हिच्या मदतीसाठी बेला आजपासून तू धाकल्याकडे राहायचोस बघ तू तयार आहेस की नाही मी तुला विचारणार नाही तू तिथे राहणं सगळ्यांच्या सुखाचं अगं बुंदूचा ना तो येत जाईल तुला भेटायला हे बघ बुंदू तू तिला भेटायचं नाही असं नाही रे मला कल्पना आहे बुंदू अनेकदा जवळची माणसं तोडायला लागतात या जगात पण बापू काय हरकत आहे जर ताई घरात आहेत बेलानं धाकल्याकडेच राहायला पाहिजे हे बघ ती इथे गावातच आहे तू कधी भेटू शकतोस तिला पण बापू बुंदूजी मी एकदाच ठरवतो तुला माहिती आहे बेलानं धाकल्याकडेच राहायला पाहिजे बुंदू बुंदूराजा तुझी सख्खी आई जेव्हा तुला सोडून गेली तेव्हा मीच तुझी समजूत काढली होती ना तेव्हा तुम्हाला म्हणाला होतास की बापू आपण दोघे मित्र म्हणून राहू पण तू तीच हिंमत पुन्हा एकदा दाखव रे
ती चिमन पुन्हा एकदा दाखव. तू आता हळूहळू मोठा होतोयस, माझ्या पावलांवर तुझी इवली इवली पावलं पडतात असा किती आनंद होतो मला बंधू. वाटतं जेव्हा कधी माझ्या जीवनाचं गाणं संपेल तेव्हा त्याचा सूर तुझ्याच ओठी रेंगाळेल. जाऊ दे ना बेलाला. जाऊ दे, आपण दोघच राहू. बेला ते मी तुला रोज भेटायला यायचंय ना. गंगाधर टाकल्याकडे जा, त्याला म्हणून बेलाची पोटच्या पोरीसारखी काळजी घे. तिला काही कमी पडता कामा नाही. काय अरुंधतीने मार्ग शोधून काढला नाही? आपल्या कोणाला नाही सोचला हा? नाही तू पुढे जा, मला जरा बापू मामांशी बोलायचं. नंतर मुंबईला गेला होतात. गंगाधर म्हणाल मला. मला वाटलंच होत एक दिवस तुम्ही मला बोलवायला याल. असं म्हणाला गंगाधर? अरुंधती मी तुला बोलवायला गेलो नव्हतो मुंबईला. आता पुरे ना. मी खरं तेच सांगतो, ज्या दिवशी तू हे घर सोडून गेलीस त्या दिवशीच माझ्या लेखी तुझा विषय संपला होता. मोहनला सुद्धा असं वाटत होतं की इतरांना वाटणं आणि प्रत्यक्षात असणं यात फार फार अंतर असतं अरुंधती. मी आल्याचं आश्चर्य नाही वाटलं तुम्हाला? नाही वाटलं, कारण असे अरुंधती अविचारी गोष्टींची पावलं जरी पुढे पडत असले ना तरी त्यांच्या परतीच्या खुणा मागच्याच दिशेच्या असतात. हा तू आज येशील असं मात्र वाटलं नव्हतं. अरुंधती तुला जाऊन आज 3.5 वर्ष झाले. हो, या 3.5 वर्षात तुला खूप आठवण झाली हो इथली. नाही आठवणीचं म्हणत नाही मी, या 3.5 वर्षात तुला काय काय अनुभव आले ते विचारायचंय मला. तुझ्या प्रियकराची सोबत त्याच्याबरोबरचं सुख तुला मिळालं? त्याच्या प्रेमाचा वर्षाव त्यानं? नाही, तसं काहीच झालं नाही. मी घेतला तो अनुभव फार चांगला नव्हता, वाईट होता, पश्चाताप करायला लावणारा होता. मला वाटतं तू जाताना ही शंका मी मांडली होती. माझं चुकलं, फार फार चुकलं. मी त्याच्या बरोबर जायला नको होत, त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवायला नको होत. अरुंधती शब्द हे नेहमी झाडाच्या पानांसारखे असतात. शब्दाची पानं जेवढी जास्त तेवढी अर्थाची फळं कमी. मला फसवलं त्याने, माझा सूड घ्यायचा होता त्याला म्हणून परत आलीस अरुंधती. तेव्हा तू माझा ऐकायला हवा होतास. हो, मी गेले आणि इथे लोकांनी तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. नाही नाही नाही, माझ्या म्हणण्याचा तो अर्थ नाहीये. तू इथं राहिली असतीस तर घरच्या समाधानाने मला बळ आलं असत. मी करतो ते काम करायला जास्त हुरूप आला असता. मी ठरवलेली आयुष्याची दिशा बराबर उजळत गेली असती. अरुंधती नाही म्हटलं तरी तू मनानं पांगळं केलंस मला. यापुढे मी तुमचं ऐकायचं ठरवलं. खरच? हो खरच. तुमचा प्रत्येक शब्द आनंदाने ऐकणार आहे, त्याप्रमाणे वागणार आहे. मी इथून बाहेर गेले ना तेव्हा मला कळलं मी मूर्ख आहे, अगदी मूर्ख आहे.
अरुंधती एका आश्रमात गुरुजी एका शिष्याला म्हणाले, बाहेर जाऊन माथ्यावरच्या आभाळाकडे एक तास बघितलंस ना तर तुला सत्याचं दर्शन होईल. शिष्य तसाच बाहेर गेला आणि धोधो कोसळणाऱ्या पावसामध्ये एक तास उभा राहिला आभाळाकडे बघत. नंतर परत येऊन तो गुरुजींना म्हणाला, गुरुजी मी मूर्खासारखा उभा होतो पावसात पण मला सत्याचं दर्शन काही घडलं नाही. त्यावर गुरुजी त्याला म्हणाले, अरे आपण मूर्ख होतो हे तरी तुला कळलं ना. तू माझ ऐकणार आहेस असं म्हणालीस. हो मी वचन देते तस. वचन देणाऱ्याकडे ते पाळण्याचं दायित्व असतं. वचन देणं म्हणजे ते पाळणं हे मी जाणते. तर मग अरुंधती तू आलीस तशीच परत निघून जा. तू माझं ऐकणार आहेस, मला वचन दिलंस तू. अरुंधती तू उगाच आलीस, तू ज्या दिवशी गेलीस त्या दिवशीच माझ्या लेखी तुझा विषय संपला होता. मला खात्री होती तरी सुद्धा मला वाटत होतं की तू परत येऊ नयेस आणि परत आलीस तर माझ्या तोंडून जा असं ऐकू नयेस. तुझा तसा जय आणि माझा असा पराजय मला अधिक प्रिय होता पण तू परत आलीस आणि माझ्या पराजयाचाही पराजय केलास. अरुंधती तू आपल्या संसाराचा, माझा, आपल्या बुंदूचा अपमान केलास. जगात एकच गोष्ट अशी आहे खासगी माझी जिथे मला प्रश्न विचारणारा फक्त मी आहे. तत्व वगैरे बाजूला सरून एका अतिसामान्यानं स्वतः पुरता घेतलेला निर्णय अरुंधती. हा सूड आहे हो. प्रियकराला सूड घ्यायची परवानगी दिलीस. हा कदाचित हा सूड असेल, कदाचित ही शिक्षा सुद्धा असेल. पण अरुंधती माझ्यावरचा अन्याय शिक्षेसाठी कंठशोष करत होता. मला शिक्षा द्या, मला शिक्षा द्या म्हणून टाहो फोडत होता. पण माणसाला शिक्षा द्यायचा अधिकार माणसाला नाही, तो अधिकार आहे त्याचा. पण अलीकडे गुन्हेच इतके वाढलेत की सगळीकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नाही आणि मग माणसंच माणसाला शिक्षा देऊ लागली. आणि अधिकाराविना दिलेल्या अशा शिक्षेला त्या शिक्षा देणाऱ्याला सुद्धा एक शिक्षा आहे, देहांत मनस्तापाची. आणि अरुंधती ती शिक्षा मी आनंदाने भोगणार आहे. मी इथे राहायचं नाही. नाही मग कुठे जाऊ मी? कुठेही जा. जगाच्या नकाशावर माझं घर म्हणजे एक सूक्ष्म ठिपका, त्या ठिपक्यावर कशाला विसंतेस? मला कुठेही आसरा नाहीये हो. म्हणून परत आलीस. या घराच्या किंवा बुंदूच्या ओढीन आली नाहीस. हे बघ, खोटं बोलायचं पाप माथी घेऊ नकोस. 3.5 वर्षांनी परत येतेस याचा हाच बोध आहे. कुठे आसरा घ्यायचा हा तुझा प्रश्न आहे. तुम्हाला माझी गरज नाहीये. होती अरुंधती, तुझी गरज होती. आता तुझ्याशिवाय जगायची सवय झाली आहे मला आणि बुंदूला देखील. पण बुंदूला माझी गरज आहे. त्याची हक्काची आई असताना त्यांनी 3.5 वर्ष तशीच काढली त्यांनी. तू हवं तर त्याला विचारून बघ. तो हो म्हणाला तर त्याच्या कमकुवतपणाबद्दल खेद होईल मला. पण तुम्ही परवानगी द्याल? तू विचारून तर बघ. बुंदू काय जरा बाहेर येतोस बाळा? कशाला? तुम्ही त्याला कसलंही खाणाखुणा करायचं नाहीत. असल्या सवय नाही आहेत मला अरुंधती. तरी तो तुमच्याकडे बघेल. मी आज जाईन तो बाहेर आल्यावर. बुंदू बुंदू राजा जवळ आहे ना माझ्या. काय बुंदू राजा,
बेला त्याला जायला सांगितलं म्हणून रागवलायस तू? हो पण मी आहे ना आता. तू काय, तू जाशील परत निघून मुंबईला, मग तुझा बुंदू राजा नाही आणि काही नाही तुला. तसं नाही रे राजा. खोट आहे. बरं मला सांग, मी इथे राहू की जाऊ? सांगू? बापूंनाच विचार, ते म्हणतील तसं कर. ते जा म्हणाले रे. मग जा. मग इथे मी आणि बापू राहू दोघच. मी बेला ताईला रोज दोनदा भेटायला जात जाईन. जा आता, आमची प्रार्थनेची वेळ झालीये. बापूंना उशीर आवडत नाही. थांब, तुझं सामान आणून देतो. बापू येत आहे ना प्रार्थनेला? करायची सुरुवात. घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने, लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने. बापू तुम्ही म्हणताय ना माझ्या बरोबर? बुंदू राजा, आज मन नाही रे लागत.